नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण पुणे ग्रामीण पोलीस भरतीचा दोन हजार सोळा सालचा संपूर्ण पेपर पाहिला तर त्याच अनुषंगाने आज आपण अहमदनगर जिल्हा पोलीस भरतीचा दोन हजार सोळा साली झालेला संपूर्ण पेपर पाहणार आहोत यामध्ये आपण प्रश्न क्रमांक एक ते शंभर जसा या तसा पेपर कवर करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा तसेच तुम्हाला जर याची पी डी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही ते जॉईन करून तिथे तुम्हाला त्याची पी डी एफ मिळून जाईल चला तर मग पाहूयात आजच्या या आपल्या व्हिडिओमधील हा प्र पहिला प्रश्न तर काय आहे पहिला प्रश्न तर यापैकी कोणते पुस्तक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेले आहे तर कोणकोणते आहेत त्यांचे तर विंग्ज ऑफ फायर म्हणतो म्हणजे अग्निपंख जे पुस्तक आहे मराठीत त्याला आपण अग्निपंख म्हणतो ते कोणी लिहिलेलं आहे तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी लिगांतर लिहिलेले आहे तर डिस्कवरी ऑफ इंडिया हे कोणाचं आहे तर ते पंडित जवाहरलाल नेहरूचं आहे कोणतं डिस्कवरी ऑफ इंडिया तसेच विजन ट्वेंटी ट्वेंटी हे त्यांचं ध्येय होतं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं पण त्यांनी लिहिलेलं नाही ते पुस्तक तसेच युगांधर युगांधर हे कोणी लिहिले आहे तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगा पुढील प्रश्न नागालँड राज्याची राजधानी कोणती आहे तर नागालँड नागालँड राज्याची राजधानी कोणती आहे तर कोहिमा लक्षात ठेवा मित्रांनो राज्ये व राजधान्या यावर एखादा तरी प्रश्न म्हणजे हमखास येण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही ते, ते तोंडपाठ करून ठेवा तसेच आपले ज्या शेजारील जे राज्य म्हणजे इतर देश आहेत आपल्या शेजारील म्हणजे भारताच्या जा जवळचे त्यांच्यासुद्धा तुम्ही राजधान्या पाठ करून ठेवा त्याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता तालुका अहमदनगर जिल्ह्यात नाही तर याआधी आपण पाहूयात की कोणकोणते तालुके ता अहमदनगर जिल्ह्यात आहेत तर कोणकोणते आहेत तर पाथर्डी हा अहमदनगर जिल्ह्याचे हो तावर आहे तसेच राहुरी तसेच अकोले हे तीन तालुके अहमदनगर जिल्ह्यात आहेत पण नसणारा तालुका कोणता तर आष्टी आष्टी हा तालुका अहमदनगर जिल्ह्यात नाही पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता जिल्हा समुद्रकिनाऱ्या लागत नाही म्हणजे कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लागत नाही तर कोणकोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लागतो रत्नागिरीला लागतो सिंधुदुर्गला लागतो तसेच पालघरला लागतो पण कोल्हापूर जिल्ह्याला समुद्रकिनारा आहे का नाही त्यामुळे आपला आन्सर काय पर्याय का क्रमांक तीन कोल्हापूर पुढील प्रश्न काय आहे प्रश्न क्रमांक पाच काय दिलेला आहे खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही तर आता एकूण छत्तीस जिल्ह्यापैकी दोनच असे जिल्हे आहेत तेथे जिल्हा परिषद उपलब्ध नाही तर कोणकोणते तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे जे दोन जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात जिल्हा परिषद अस्तित्वात नाही बाकीचे चौथीच जिल्हे आहेत ठाणे वाशिम सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यात जिल्हा परिषद आहेत पण मुंबई शहरला जिल्हा परिषद नाही पुढील प्रश्न शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे सर्वांना माहितीच आहे शेतकऱ्यांचा आसूड हा जो ग्रंथ आहे तो, तो च कोण महात्मा ज्योतिराव फुले यांचा आहे कोणाचा आहे तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्नांना त्याने वाचा फोडलेली असे कोणी तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड्या ग्रंथात पुढील प्रश्न मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कुठे आकार येत आहे तर सुरुवातीला मिहान हा प्रकल्प कशा संबंधित आहे तर विमान बांधणी म्हणतो विमान हवाई जहाज बांधणी म्हणतो आपण त्याला म्हणतो म्हणजे विमान निर्मितीचा कारखाना आहे मिहान हा महाप्रकल्प तर तो कोठे आकारण्यात येत आहे तर तो नागपूर या जिल्ह्यात महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यात आकारण्यात येत आहे कोणता तर मिहान हा प्रकल्प पुढील प्रश्न महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे आता सुरुवातीला महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश राज्यात वाद होता आता आता त्याचे तेलंगणा राज्य निर्माण झाल्यामुळे आता महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यामध्ये वाद झालेला आहे तर कोणता तर बाबळी बंधारा जो आहे तिथे त्या बाबळी बंधाऱ्यावरून महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील बाबळी बंधाऱ्यावरून प्र या प्रकल्पावरून वाद सुरू आहे महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांमध्ये पुढील प्रश्न ड्राय आईस काय असतो म्हणजे ड्राय आईस कशाला म्हणतात तर रूप जो कार्बन डायऑक्साईड असतो त्याला आपण काय म्हणतो कोरडा आईस म्हणजे कोरडा बर्फ म्हणतो त्याला आपण स्थायुरूप कार्बन डायऑक्साईड म्हणजे ड्राय आईस कशाला म्हणतो तर आपण कार्बन डायऑक्साईडला म्हणतो पुढील प्रश्न भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण आहेत तर कोण होती पहिली महिला मुख्यमंत्री तर सुचिता कृपलानी जे की उत्तर प्रदेश या राज्याची मुख्यमंत्री होती जी पहिली मुख्यमंत्री होती कोणतीही महिला राज्याची तर ती सुचिता कृपलानी होती पुढील प्रश्न सन दोन हजार पंधरामध्ये पुरुष एकेरी विंबलडनच्या विजेत्याची नाव सांगा तर त्यावेळेचा करंट अफेअरचा हा प्रश्न होता तर त्यावेळेस कोणी विंबलडण जिंकलेले होते तर नोवाक जोक्युज यांनी पुरुष एकेरीचे विंबलडंचे विजेतेपद जिंकलेले होते पुढील प्रश्न पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहे तर पंडित हरिप्रसाद चौरशी जे आहे ते पन्नालाल घोष आणि ते दोघे हे दोघे काय कोणत्यासाठी प्रसिद्ध होते तर बासरी या वाद्यासाठी होते तसेच विना साधिका लिखा संतूर पंडित रविशंकर आणि सरोद अमजद अलिखा पण बासरीशी कोण संबंधित आहे तर पंडित हरिप्रसाद चौरसिया पुढील प्रश्न यापैकी कोणती ऐतिहासिक वास्तू अहमदनगर जिल्ह्यात नाही आता नाही असं म्हटलंय तर कोणकोणत्या वास्तू ज्या आहेत त्या अहमदनगर जिल्ह्यात आहेत वरीलपैकी तर यापैकी सॉरी यापैकी कोणतीही जी वास्तू आहे आता यातली चांद बेबी महल भोईकोट किल्ला हरिश्चंद्र भोईकोट किल्ला उस्मानाबाद जिल्ह्यात आहे हरिश्चंद्रगड देखील नाशिक जिल्ह्यात आहे पण इथे कोणती ऐतिहासिक जी वस्तू आहे अहमदनगर जिल्ह्यात नाही तर यापैकी कोणतीही वस्तू अहमदनगर जिल्ह्यात नाही ऐतिहासिक वस्तू म्हणतो त्या आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न खालीपैकी कोणत्या शब्द शब्द शब्दविस्तार अयोग्य आहे म्हणजे चुकीचं जे लॉंग फॉर्म दिलेलं आहे तर आय एल यू म्हणजे काय इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन तर हे पहिलं काय आहे तर हे बरोबर आहे त्या त्यानंतर बी ए बी ए म्हणजे आपण काय बॅचलर ऑफ आर्ट म्हणतो आणि एम एस सी काय मास्टर ऑफ सायन्स आता युनिसेफ इथे दिले तर युनिसेफ म्हणजे काय युनायटेड नेशन इथं इंडियन दिले तर इंडियन नाही तर ते इंटरनॅशनल आहे माझी ती आंतरराष्ट्रीय संगीत नाही आहे म्हणून त्यामुळे युनिसेफ जे दिलेलं आहे ते त्याचा जो अर्थ आहे तो चुकीच दिलेला आहे म्हणजे आपला आन्सर असेल अयोग्य विस्तार कोणता तर पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती व्यक्ती अहमदनगर जिल्ह्याशी संबंधित नाही आता कोणकोणत्या ज्या व्यक्ती आहेत त्या अहमदनगर जिल्ह्याशी संबंधित आहेत तर कोणकोणत्या आहेत तर अण्णा हजारे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत म्हणजे सिद्धे हे यांचं गाव आहे पोपटराव पवार देखील तिथेच आहेत तसेच साईबाबा हे तिथेच आहेत पण महम्मद शहा जो आहे तो अहमदनगर जिल्ह्याशी संबंधित नाही म्हणजे आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पुरस्कार मिळालेला नाही आता कोणाकोणाला व नोबेल पुरस्कार मिळालेले आहेत तर वरीलपैकी जे पर्याय आहेत त्यापैकी अमर अमरतेसेन यांना नोबेल मिळालेला आहे तसेच क कोणाला मदर तेरेसा यांना मिळालेला आहे तसेच कैलास सत्यार्थी यांना देखील मिळालेला आहे पण सी रंगराजन जे आहेत त्यांना नोबल मिळालेलं नाही म्हणजे आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक डी पुढे प्रश्न सध्याचे आर बी आयचे गव्हर्नर कोण आहेत तर त्यावेळेसचा हा करंट अफेअरचा प्रश्न आहे दोन हजार सोळा सालचा तर त्यावेळेस आर बी आयचे गव्हर्नर कोण होते तर रघुराम राजन हे होते तर सध्याला जर करंट अफेअर सांगायचं आलं तर सध्याला कोण आहेत तर शक्तिकांत दास हे सध्याला आर बी आयचे गव्हर्नर आहेत लक्षात ठेवा शक्तिकांत दास पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते धरण अहमदनगर जिल्ह्यात नाही तसेच गव्हर्नर कोण आहे ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही कोणतीही नोट घ्या त्याच्यावर गव्हर्नरचे नाव हो, आणि त्याची सही असते तुमच्या चलनातील कोणतीही नोट घेऊन बघा त्यावर त्या, त्या गव्हर्नरचे नाव असते हो त्यावरून तुम्हाला तुम्हाल कळेल की सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर कोण आहेत तर शक्तिकांत दास आहेत पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते धरण अहमदनगर जिल्ह्यात नाही आता नाही असं म्हटले लक्षात ठेवा काय जण काय करतात अहमदनगर दिलेले धरण आहे तर डायरेक्ट आता कोणतं आहे ते डायरेक्ट ते टिक करून टाकतात पण इथे शेवटचं काय नाही म्हटले त्यामुळे नाही हा पर्याय आपल्याला शोधायचा आहे तर जायकवाडी हेच धरण आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते औरंगाबाद जिल्ह्यात आहे मग पहिलाच ऑप्शन जो आहे तो आपला बरोबर येईल जायकवाडी बाकी जे भंडारदरा मुळा व निळवंडे हे तीन धरणे आहेत ते अहमदनगर जिल्ह्यात आहेत पण नसलेलं धरण कोणतं तर जायकवाडी हे धरण नाही पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा अहमदनगर जिल्ह्यास लागून नाही आता अहमदनगर जिल्ह्यास जास्तीत जास्त आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या राज म्हणजे जिल्ह्या आहेत ज्या सीमा लागून आहेत तर वरीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत तर पुण्याची सी सीमा लागून आहे त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्याची सीमा लागून आहे त्याप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्याची देखील सीमा लागून आहे पण जळगाव जो जिल्हा आहे त्याची सीमा लागून आहे का तर नाही म्हणजे आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक चार जळगाव या जिल्ह्याची सीमा अहमदनगर जिल्ह्यास लागत नाही पुढील प्रश्न शेतीसाठी उपयुक्त असे वर्मी कंपोस्ट हे खत कोणत्या कुर्मीपासून मिळवले जाते तर वर्मी कंपोस्ट जे खत आहे ते गांडूळ यापासून आपण बघतो म्हणजे गांडूळ खत ज्याला आपण म्हणतो त्याला काय म्हणतात वर्मी कंपोस्ट खत म्हणतात म्हणजे आपले आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न आशिया खंडातील सर्वात पहिला सहकारी कारखाना कोटे आहे आता इथे आशिया खंडातील म्हटलेलं आहे तर कोटे आहे तर प्रवरानगर लोणी अहमदनगर या ठिकाणी आहे कोटे प्रवरानगर लोणी अहमदनगर ठिकाणी आशिया खंडातील जो सर्वात पहिला सहकारी कारखाना होता तर तो, तो प्रवरानगर या ठिकाणी होता पुढील प्रश्न नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान देशाचे तर त्यावेळेस कोण होते तर नरेंद्र मोदी हेच होते आणि सध्याला देखील नरेंद्र मोदी हेच आहेत नीती आयोगाचे अध्यक्ष पुढे प्रश्न अवतार मेहर बाबा यांची कर्मभूमी कोणती आता अवतार मेहर बाबा आहेत त्यांची कर्मभूमी विचारलेली आहे तर ती कोणती आहे तर अरणगाव जे आहे अहमदनगर जिल्ह्यात अरणगाव ती काय आहे तर अवतार मेहर बाबा यांची कर्मभूमी आहे अरणगाव पुढे प्रश्न आशियातील नोबेल म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो आता आशिया आपला खांड म्हटले त्या आशिया खंडातील नोबेल म्हणून कोणता पुरस्कार ओळखतात तर त्याला आपण रॅमन मॅगसेसी पुरस्कार म्हणतो फिलिपाइन्स देशाकडून देशा तो दिला जातो रॅमन मॅगसेसे पुरस्कार तसेच तर या पुरस्काराला आपण आशियातील नोबेल पुरस्कार म्हणजे सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जातो हा रॅमन मॅगसेसे पुरस्कार तसेच हा पुरस्कार कोणाला मिळालेला होता तर आपले जे रवींद्रनाथ टागोर आहेत त्यांना मिळालेला होता पुढील प्रश्न मधुमेह विकारामध्ये टिंबटिंबचा वापर केला जातो आता मधुमेह मधुमेह विकारामध्ये कशाचा वापर करतो आपण तर इन्सुलिनचा म्हणजे जे मधुमेहाचे आता शुगरचे पेशंट आहेत ते इन्सुलिनचे इंजेक्शन घेतात बघा ते घरच्या गहर घरी देखील आता ते स्वतःच घेतात इंजेक्शन मग त्यामध्ये कशाचा वापर केला जातो इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो म्हणजे इन्सुलिनचे इंजेक्शन दिल्यामुळे तो कमी केला जातो पुढील प्रश्न आता इथे मॅथ बुद्धीमध्ये प्रश्न सुरू होत आहे तर काय आहे चिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा आता काय दिलेत एक तीन सात पंधरा एकतीस आणि पुढे काय तर आता एक आणि तीनमध्ये कितीचा फरक आहे दोनचा फरक आहे तीन, तीन आणि सातमध्ये चारचा फरक आहे सात आणि पंधरामध्ये आठचा फरक आहे पंधरा आणि एकतीसमध्ये सोळाचा फरक आहे मग फरक डबल होत गेला आहे दोन चार आठ सोळा तर पुढे काय होईल तर फरक बत्तीस होईल बत्तीस आणि एकतीस किती होतात तर ते त्रेसष्ट होतात मग पुढची संख्या काय होईल तर त्रेसष्ट होईल सोपं होतं आहे पुढील प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या हो का तर आता इथे चार दोनचा वर्ग चार चारचा वर्ग सोळा आठचा व सहाचा वर्ग छत्तीस पुढे काय येणार आठचा वर्ग येणार आणि पुढे दहाचा वर्ग शंभर दिलेला म्हणजे आठचा वर्ग इथे प्रश्नचिन्हाच्या जागी यायला पाहिजे म्हणजे आपले आन्सर काय येईल तर आठचा वर्ग इथे असो तर तो चौसष्ट असतो म्हणजे इथे प्रश्नचिन्हाच्या जागी चौसष्ट येईल पुढील प्रश्न जर बी वर्ग बरोबर सहा आता बी वर्ग बी किती नंबरला असतं अक्षर दोन नंबरला असतं दोनचा वर्ग किती असतो चार म्हणजे दोनचा वर्ग अधिक दोन केले बरोबर किती सहा त्याप्रमाणे डी किती नंबरला असतं चार नंबरला चारचा वर्ग असतो सोळा सोळा अधिक चार केले वीस केले त्याप्रमाणे के आता के किती नंबरला असतं अकरा नंबरला असतं अकराचा वर्ग किती असतो एकशे एकवीस आता एकशे एकवीस अधिक अकरा केल्यावर किती होतात तर एकशे बत्तीस होतात म्हणजे आपले आन्सर काय यायला पाहिजे पर्याय क्रमांक दोन केचा चा वर्ग बरोबर काय यायला पाहिजे बत्तीस यायला पाहिजे लक्षात ठेवा काय यायला पाहिजे बत्तीस एकशे बत्तीस यायला पाहिजे पुढील प्रश्न राधिका अजयला म्हणाली तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई, आई बाबांची एकुलती एक, एक मुलगी आहे तर राधिका अजयची कोण तर इथे काय म्हटले राधिका अजयला म्हणाले काय म्हणले तुझ्या बाबांची बायको आता त्याच्या बाबांची बायको म्हणजे काय तर त्याच्या अजयची आई झाली तर अजयची आई काय ही माझ्या आईच्या आई बाबांची एकुलती एक मुलगी आहे तर तिच्या आईच्या आईबाबांची एकुलती एक मुलगी आहे म्हणजे तिची देखील ती काय होणार तर का जी देखील ती आई होणार म्हणजे राधिका अजयची कोण असेल तर राधिका अजयची बहीण असेल म्हणजे आपले आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न एका एक सांकेतिक भाषेतील रिटायर हा शब्द टी एच फी एल टी एच असा लिहितात तर त्याच भाषेत रिझल्ट हा शब्द कसा लिहिला जाईल तर आता रिटायर तर इथे काय घेतले आर आर नंतर काय असतं यस यस नंतर टी घेतलेलं असतं ई नंतर काय असतं यफ यफ नंतर जी यच एफ जी दोन शब्द कट करून यश घेतलेला असतात आर नंतर यस एक शब्द करून पुढे घेतला आता टी टी नंतर काय असतं यू यू नंतर वी असतं म्हणजे पुढे एक शब्द कट केला आहे म्हणजे एक दोन एक दोन एक ह्या प्रमाणात हे शब्द कट करून पुढचा शब्द घेतलेला आहे आता आय नंतर काय असले जे के कट करून यल घेतलेला आहे त्याप्रमाणे आर नंतर यस कट कर करून टी घेतलेला आहे ई नंतर एफ जी कट करून यश घेतलेला आहे म्हणजे एक दो दोन शब्द घेऊन पुढचा शब्द परत एक शब्द कट करून पुढचा शब्द याप्रमाणे ही अक्षर मालिका आहे आता रिझल्टला कसे आहे तर आरला काय आर नंतर काय यश आणि परत टी येणार काय येणार टी येणार त्यानंतर ई ई नंतर यफ जी हे दोन कट करून पुढे ई एच येणार आता पुढे काय यस यस नंतर टी कट करून यू येणार म्हणजे टी एच यू आलं आता यू आहे यू नंतर वी डब्ल्यू आणि इथे एक्स येणार म्हणजे टी एच यू एक्स आलं त्यानंतर आता यल यल नंतर काय असतं टी एच यू एक्स यल नंतर यम आणि पुढे एन येणार आणि टी नंतर यू व्ही डब्ल्यू येणार म्हणजे टी एच फी एक्स एन डब्ल्यू कशात आहे टी एच काय टी एच यू एन यू य यू एक्स टी एच यू एक्स एन डब्ल्यू टी एच यू एक्स एन डब्ल्यू कशामध्ये दिलेलं आहे तर ते पर्याय क्रमांक दोनमध्ये दिलेला आहे म्हणजे आपला आन्सर असेल पर्यायक्रमांक दोन रिझल्टसाठी ते देईल एका सांकेतिक भाषेत डिमांड हा शब्द आता डिमांड हा शब्द डी एन ए एम ई डी असा लिहितात त्याप्रमाणे कृष्णा हा शब्द ए एन एस एच आय आर के असा लिहतात तर त्याच भाषेत क्वेश्चन हा शब्द कसा लिहिला जाईल तर आता इथे काय केलंय डिमांड आता डी आणि डी शेवटचं हे शेवटचं अक्षर तर शेवट आणि पहिल्यांदा आहे त्या पहिलं ई एम एन हे काय केलेलं आहे तर हे ई एम एन हे उलटे उलटून लिहिलेले आहेत डी एम एन डी म्हणजे हे उलटा शब्द लिहिलेला आहे तर कृष्णा कृष्णा सुद्धा काय लिहिलेला आहे एपासून पासून सुरुवात केली आणि हे उलटा शब्द लिहिलेला ए यन एस एच एस आय आर के त्याप्रमाणे क्वेश्चन कसा येईल तर सुरुवातीला काय येईल तर यन नंतर ओ नंतर आय टी एस ई मग यन ओ आय टी एस ई यू आणि क्यू म्हणजे उलट शब्द लिहिलेले आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न जर डी एस एफ ला एच डब्ल्यू जे तर एम एच केला काय असेल तर इथे पहा काय डी डी नंतर काय असतं डी डी नंतर असतं ई ई कट करून पुढे एफ घेतलेला आता एफ नंतर जी कट करून पुढे यश घेतलेला एच नंतर आय कट करून पुढे जे घेतलेला त्याप्रमाणे यम एच केसाठी काय होईल तर यम एच के के नंतर काय असतं यल यल कट करून पुढे काय घ्यायला पाहिजे तर के आता इथे यम आले एम इथे काय यफ होतं इथे शेवटी तर ते सुरुवातीला यच घेतले मग य जी कट करून यश घेतले आता के नंतर यल कट करून पुढे काय सुरुवातीला तर सॉरी यम आहे ते पहिला यम कट करून काय यन आणि पुढे ओ एन म्हणजे यम यन ओ एन आर पुढे पहिला शब्द काय येल ओ एल ये त्याप्रमाणे शेवटचा शब्द काय आहे के नंतर यल आणि यम एल म्हणजे पहिला शब्द ओ येणार आणि शेवटचा यम येणार असा येणारा एकच पर्याय आहे ते ओ जे यम म्हणजे हेच आपले आन्सर असणार आहे बाकी तुम्हाला बघायची गरज नाही पहिला शब्द आणि शेवटचा आला त्यामुळे असा एकच पर्याय दिसतो पुढील प्रश्न जर कॅमलला पाच तीन पंधरा सातशे चौदा तर मॅनला काय तर इथे काय केले सी किती नंबरला असतं तीन नंबरला असतं त्यामध्ये दोन ॲड केले म्हणजे पाच लिहिले हे किती नंबर असतं एक त्यामध्ये दोन ॲड करून तीन लिहिलेलं आहे त्याप्रमाणे यम किती नंबरला असतं तेरा त्यामध्ये दोन ॲड करून इथे पंधरा लिहिलेलं आहे त्याप्रमाणे ई किती नंबरला आहे तरी ही पाच नंबरला असतं त्या अधिक दोन करून सात घेतलेलं आहे आणि यल बारा नंबरला असतं त्याबद्दल चौदा घेतलेला आहे तर इथे तिन्ही शब्द आहेत यम ए आणि यल तर यमला इथे किती घेतलेला आहे तर यमला पंधरा घेतलेला आहे त्याप्रमाणे एला ला गेत ला तीन घेतलेला आहे व यनला किती घेतलेलं आहे तर यन किती नंबरला असतं तर चौदा नंबरला असतं चौदा अधिक दोन केल्यावर किती होणार तर सोळा येणार म्हणजे पंधरा तीन सोळा असा असणारा पर्याय आपला शोधायचा तर पंधरा तीनशे सोळा कशात दिलं तर पर्याय क्रमांक एकमध्ये दिलेला आहे म्हणजे आपला आन्सर असेल पंधरा तीन सोळा पुढील प्रश्न संख्या मालिका पूर्ण करा काय आहे दोन पाच दहा सतरा सव्वीस अशी ही संख्या मालिका दिलेली आहे तर इथे लक्ष द्या दोन आणि पाचमध्ये कितीचा फरक आहे तर इथे तीनचा फरक आहे पाच आणि दहामध्ये पाचचा फरक आहे दहा आणि सतरामध्ये सातचा फरक आहे त्याप्रमाणे सतरा आणि सव्वीसमध्ये सतरा आणि सव्वीसमध्ये नऊचा फरक आहे म्हणजे फरक दोन दोन दोनने वाढत चालला आहे आणि नऊ दोन पुढे किती अकराचा फरक पाहिजे सव्वीस आणि अकरा जर केलं तर पुढची संख्या तुम्हाला मिळून जाईल तर पुढची संख्या कोणती येईल तर सव्वीस आणि अकरा तर पुढची सदोतीस येईल म्हणजे आपला आन्सर येईल पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न खालील अक्षर मालिकेमध्ये गाळलेल्या जागा भरा तर आता इथे गाळलेले शब्द भरायचे आहेत तर मित्रांनो हे जर अक्षर मालिके जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला इथे काय दिसतं ए नंतर बी दिसते त्यानंतर सी नंतर सी दिसते सी नंतर एक्स दिसते नंतर वाय दिसते म्हणजे ह्याप्रमाणे ही अक्षर मालिका ए बी सी एक्स वाय परत ए बी सी एक्स वाय अशी अक्षरमालिका चाललेल्या आहे तर इथे आता काय गाळलेला पहिल्यांदा तर पहिल्यांदा ए ए येईल ए हा शब्द येईल पहिल्यांदा नंतर बी सी एक्स वाय परत ए बी सी आणि गाळलेला शब्द एक्स आणि नंतर व्हाय परत ए गाळलेला शब्द बी सी एक्स वाय म्हणजे ए एक्स बी हे काय येईल तर तुमचं आन्सर येईल म्हणजे गाळलेल्या ठिकाणी ए एक्स बी जर भरलं तर तुमची ए बी सी एक्सभा ही अक्षरमालिका पूर्ण होते म्हणजे आपला आन्सर काय येईल तर पर्याय क्रमांक दोन येईल पुढील प्रश्न विसंगत अक्षरगट ओळखा तर आता इथे चार अक्षरगट दिलेत टी आर एस एम के एल आय जी एच आणि जी एफ ई यामधला आपल्याला विसंगत अक्षरगट ओळखायचा आहे तर इथे पहा काय दिलं आहे तर काय असतं आर एस टी असतं म्हणजे काय घेतलंय आर एस टीमधलं मध्ये आर घेतल्यानंतर एसन शेवट पहिल्यांदा टी घेतले त्याप्रमाणे इथे के एल यम म्हणजे हे दोन तर बरोबर आहेत त्याप्रमाणे जी नंतर यच आणि पहिल्यांदा आय तर इथे काय यायला पाहिजे होतं एफ जी आणि यच असं यायला या पाहिजे होतं कसं यायला पाहिजे होतं तर इथे यफ जी आणि सुरुवातीला यच यायला पाहिजे होतं पण इथे जी एफ ई दिलेला आहे म्हणजे आपलं चुकीचं विसंगत घटक काय असेल तर पर्याय क्रमांक चार जी एफ ई पुढील प्रश्न त्याप्रमाणेच आता खालील देखील आता विसंगत अक्षरगट आपल्याला ओळखायचा आहे तर मित्रांनो इथे काय दिलं आहे पहा पर्याय क्रमांक एक म्हणजे काय दिलं आहे एक्स उलटं जर वाचलं तर, तर एक्स वाय झेड म्हणजे व्हाय खालून दोन नंबरला असतं त्याप्रमाणे वरून दोन नंबरचं अक्षर घेतलेला आहे बी व्हायच्या जागी बी घेतलेला आहे त्याप्रमाणे आहे का पुढचा पर्याय तर फी डब्ल्यू एक्स आता डब्ल्यू खालून चार नंबर असतं वरून चार नंबरला डी असतं म्हणजे हे देखील बरोबर आहे त्याप्रमाणे टी ई फी तर टी यू फी आता टी यू फी तर आता यू यू किती नंबरला असतं पाच नंबरला असतं आता यू किती नंबरला आहे तर इथे ईच्या जागी काय येईल तर ई एफ येतं म्हणजे हे पर्याय चुकीचं आहे त्याप्रमाणे टी एच आरला काय दिलेलं आहे आर एस टी आता यस यस किती नंबरला असतं एकोणीस म्हणजे खालून आठ नंबरला असतं वरून आठ नंबरला यश पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक चार बरोबर दिलेला आहे पण इथे काय यायला पाहिजे होतं फी एफ टी पाहिजे होतं म्हणजे आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन फी ई टी हे विसंगत घटक असेल पुढील प्रश्न खालील आकृतीत त्रिकोणांची एकूण संख्या किती तर आता कसं करायचं यामध्ये नंबर लिहायचे काय करायचे नंबर लिहायचे म्हणजे इथे एक लिहायचा इथे दोन इथे तीन व इथे चार आता ह्या सगळ्यांची बेरीज करायची चार अधिक तीन अधिक दोन अधिक एक म्हणजे चार आणि किती सात सात आणि दोन नऊ आणि नऊ आणि किती दहा येतात म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता म्हणजे त्रिकोण किती असतील यामध्ये तर एकूण दहा त्रिकोण असतील थोडी प्रश्न जसा दवाखान्याला डॉक्टर तसा कशासाठी शिक्षक असतो तर शिक्षक कशासाठी असतो तर शिक्षक असतो शाळेसाठी म्हणजे आपल्या आन्सर येईल पर्याय क्रमांक तीन शाळेसाठी शिक्षक जसा दवाखान्यासाठी डॉक्टर पुढील प्रश्न विसंगत घटक ओळखा तर काय काय दिलेत मीटर यार्ड एकर आणि फलांग यातला आपल्याला विसंगत घटक ओळखायचा आहे तर ह्यातलं जे मीटर यार्ड आणि फलांग हे काय आहे तर जमीन मोजण्याची म्हणजे छोटी एकक आहेत पण एकर हे काय आहे डायरेक्ट एकर म्हणजे काय चाळीस गुंटे म्हणजे लहान युनिटचं ते एक मोठं युनिट तयार होतं त्याला आपण एकर म्हणतो म्हणजे चाळीस गुंठ्याचा एकर असतो म्हणजे इट मीटर यार्ड फलांग आणि एकर ह्यात वेगळं काय असेल तर मग एकर हे वेगळा आहे पुढील प्रश्न सेम आहे विसंगत घटक ओळखायचा आहे तर ह्यामध्ये काय काय दिले आता वजनाचे प्रमाण टन बॅरल लिटर आणि पिंट यामधलं वेगळं आपल्याला ओळखायचं आहे तर इथे पहा बॅरल बॅरल लिटर आणि पिंट ही काय द्रव्य पदार्थ मोजण्याची एकके आहेत कोणती द्रव्य पदार्थ बॅरल लिटर व पिंट पण टन तर? हे काय तर आपण वजन मोजतो आपण लिटरमध्ये मोजत नसतो ते वजनात असतं म्हणजे काय झालं तर वेगळं काय असेल तर हे तर टन हे वेगळं असेल पुढील प्रश्न जीब जिबेची ज जिबेला जशी चवकळते तसा त्वचेला काय कळतं तर त्वचेला काय कळतो तर स्पर्श जाणवतो आपल्या त्वचेला पुढील प्रश्न एका सांकेतिक भाषेत रमेश इज स्मार्ट हे शब्द सात सहा पाच असे लिहिले जातात तसेच नऊ सात आठ म्हणजे स्मार्ट अँड ब्युटिफुल तसेच आठशे बासष्ट म्हणजे रोज इज ब्युटिफुल तर त्या भाषेतील ब्युटिफुलसाठीचा कोणता अंक वापरला आहे आपल्याला काढायचा आहे तर आता इथे रमेश इज स्मार्ट आणि स्मार्ट अँड ब्युटिफुल ह्या दोन शब्दामध्ये काय स्मार्ट हे कॉमन आहे आणि ह्या दोन अंकामध्ये सातशे पासष्ट आणि नऊशे अठ्ठ्याहत्तरमध्ये कोणता कॉमन आहे तर सात हा अंक कॉमन आहे मी सात कशासाठी येईल तर ते स्मार्टसाठी येईल आता हा दोन नंबरचा पर्याय आणि तीन नंबरचा पर्याय यामध्ये स्मार्ट अँड ब्युटिफुल आणि ह्याच्यामध्ये काय आहे तर ब्यु रोज इज ब्युटीफुल या दोन्हीमध्ये ब्युटीफुल आहे आणि ह्यामध्ये नऊशे अठ्ठ्याहत्तर आणि आठशे बासष्ट यामध्ये कॉमन कोणता अंक आहे तर आठ अंक आहे म्हणजे इथे ब्युटीफुल शब्द आहे इथे ब्युटिफुल शब्द आहे म्हणजे आठ हे कशासाठी वापरलेलं आहे तर तो ब्युटिफुल शब्दासाठी वापरला आहे तेच आपल्याला काढायचं होतं म्हणजे आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक एक ब्युटीफुलसाठी काय येईल तर आठ येईल पुढे प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते ओळखा तर आता इथे अक्षरमालेतील पद दिलेले आहेत काय दिले आहेत ए सी ई आता इथे काय ए? ए नंतर काय असतं बी बी नंतर काय असतं सी सी नंतर असतं डी कट करून ई म्हणजे एक एक शब्द कट करून ही अक्षरमालिका तयार झाली आहे आता त्यानंतर काय घेतली आहे खालून अक्षरमालिका घेतल्या आता काय एक्स वाय झेड शेवटचे तीन शब्द घेतले एक्स वाय झेड आता ए नंतर काय आहे इथे बी आहे आता इथे बीने सुरुवात केलेली आहे बी नंतर काय असतं सी सी कट करून डी आणि डी कट करून एफ म्हणजे बी डी एफ घेतले त्याप्रमाणे शेवटचे सहा मग शेवटून च चौथा पाचवा सहाव्या नंबरला कोणते यू व्ही डब्ल्यू असतात आता त्याप्रमाणे आता पुढे काय येईल तर सी एफ सी नंतर डी डी कट करून एफ एफ नंतर जी म्हणजे सी एफ जी घेतलेला आहे तर पुढचा शब्द आपल्याला काय येईल आता यू व्ही डब्ल्यूच्या अगोदरचे तीन शब्द आपल्याला घ्यावे लागतील तर इथे काय येईल मग तर त्याच्या जागी तर टी य आर एस टी येणार काय येणार आर एस टी नंतर काय असतं यू व्ही डब्ल्यू असतं म्हणून खालूनचे तीन अंक येतील म्हणजे पुढे प्रश्न न्यायजागी जागी काय येईल वाग सीह तर आर एस टी येईल म्हणजे उलटं आर एस टी येईल म्हणजे टी एस आर असं त्याला आपण लिहू शकतो म्हणजे आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न घोड्याला वाघ म्हटले वाघाला सिंह म्हटले सिंहाला हरण म्हटले व हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल तर टांग्याला आपण काय झुंपतो तर टांग्याला आपण काय जुंपतो तर बैल जुंपतो आता बैलगाडीला आपण बैल जुंपतो सॉरी सॉरी बैलगाडीला बैल असतो टांग्याला आपण घोडा झुंपतो आता इथे घोड्याला काय म्हटलं आहे वाघ म्हटलेला आहे म्हणजे तिथे तुम्हाला काय असं ना इथे जे आहे तेच आपण सत्य मानायचं घोड्याचं नाव काय आहे वाघ आहे म्हणजे टांग्याला कोण जुंपतात तर घोडा जुंपतात तर घोड्याला वाघ म्हटलेला आहे म्हणजे ह्या ह्या पर्यायानुसार आपल्या आन्सर काय म्हणजे या वाक्यानुसार तर घोड्याला काय झुंपलं आहे तर वाघ झोपला आहे ज्याचं नाव घोड्याला दिलेलं आहे पुढे प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अक्षर ओरका तर इथे काय ए टी ई एन आय एच आणि काय खाली डब्ल्यू सी क्यू के असे शब्द आहेत आता इथे काय केले ए नंतर काय सॉरी तर इथे याप्रमाणे घेतले बघा असे ए नंतर बी कट करून सी घेतला आहे सी नंतर डी कट करून ई e घेतला आहे e नंतर एफ कट करून जी घेतला आहे जी नंतर एच कट करून आय घेतला आय नंतर जे कट करून के घेतला आहे नंतर एल कट करून पुढे इथे आता यम यायला पाहिजे त्याप्रमाणे आता इकडे काय आहे हे इथे इथे काय यच आहे एच नंतर इथे सॉरी डब्ल्यू नंतर काय आहे टी म्हणजे टी न यू व्ही इथे दोन दोन अक्षरांचा फरक आहे इथे कसा एक एक अक्षराचा होता तसा इथे डब्ल्यूच्या अगोदर दोन अक्षर टी त्याच्यानंतर अगोदर क्यू आर एस हे कट केल्यानंतर क्यू घेतला आहे त्यानंतर यम यन ओ ही कट करून सॉरी ओ आणि यम कट करून यन घेतलेला आहे त्यानंतर काय यल यम कट करून के घेतलेला आहे आणि केच्या अगोदरचे दोन अक्षर कट करून काय येईल तर ई नंतर काय येणार एफ ये जी एच सॉरी इथे यच घेतलेला आहे व यच नंतरचे अगोदरचे दोन अंक कट करून इथे काय येईल तर ई नंतर एफ जी एच असतं म्हणजे इथे प्रश्नाचे चिन्ह आहे काय येईल तर ये खाली ई ये येईल आणि व इथे काय येणार ई एफ जी एच आय जे के एल एम एन म्हणजे याप्रमाणे दोन अक्षर कट करून ही मालिका गेलेली आहे म्हणजे इथे काय येईल तर ई येईल आणि वर काय येईल तर यम येईल म्हणजे यम बाय ई हे कशात आहे तर पर्याक्रमांक तीनमध्ये दिलेला आहे आपला आन्सर असेल क्रमांक दोन पुढील प्रश्न प्राजक्ता श्रेयसला म्हणाली काय म्हणाले आहे तुझ्या वडिलांची बहीण ही माझ्या आत्याची ननंद आहे तर प्राजक्ता श्रेयसची कोण असेल तर इथे काय श्रेयसला प्राजक्ता म्हणाले तुझ्या वडिलांची बहीण आता श्रेयसच्या वडिलांची बहीण म्हणजे श्रेयची हत्या झाली म्हणजे श्रेयची हत्या काय आहे ही प्राजक्ताच्या आत्याची ननंद आहे आता प्राजक्ताच्या आत्याची ननंद म्हणजे प्राजक्ता कोण होईल त्याची तर ती मामे बहीण होईल म्हणजे इथे मामे बहीण पर्याय आहे का नाही म्हणजे आपले आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक चार यापैकी नाही पुढील प्रश्न कवायतीच्या वेळी उमेश नैऋत्यकडे तोंड करून उभा होता आता तुम्हाला आठ दिशा माहीत पाहिजेत आता हे आठ दिशा आपण काढूया दोन तीन चार पाच सहा सात आठ आता नैऋत्यला इथे इकडे असते पूर्व इथे पश्चिम इथे दक्षिण इथे उत्तर असते इकडे आग्नेय वायव्य ईशान्य आणि इकडे नैऋत्य असते आता काय आहे तो नैऋत्यकडे तोंड करून उभा आहे म्हणजे तो त्याचं तोंड ह्या दिशेला आहे सध्याला या दिशेला तो तोंड करून उभा आहे तो प्रथम तो उजवीकडे दोन वेळा काटकोणात वाळा दोन वेळा काटकोणात म्हणजे पहिल्यांदा इथे आला व नंतर इथे म्हणजे तो इकडे त्याचं तोंड कुठे झालं की दोन वेळेस काटकोणात म्हणल्यावर तो त्याचं तोंड उलटं झालं म्हणजे तो ईशान्य दिशेला त्याचं तोंड झालं आता नंतर डावीकडे तीन वेळा काटकोणात वाळला तर डावीकडे दोन वेळा वळल्यावर वा परत तो नैऋत्य आणि तीन वेळा वळल्यावर परत तो या इथे येईल मग आता ही दिशा कोणती आहे तर ही आग्नेय आहे तर आता उमेचे तोंड कोणत्या दिशेला आहे तर कोणत्या दिशेला येईल तर त्याचे तोंड तर ते आग्नेय दिशेला येईल म्हणजे आपले आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक एक सध्या त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे तर आग्नेय दिशेला आहे या दिशेला त्याचं तोंड आहे पुढील प्रश्न आकाशाला समुद्र म्हटले आता मागासारखाच प्रश्न आहे जे वाक्य दिले तेच सत्य मानायचं आकाशाला काय म्हटले समुद्र म्हटले समुद्राला हवा म्हटले हवेला पाणी म्हटले आणि पाण्याला नदी म्हटले नदीला विहीर म्हटले तर तहान लागल्यावर काय प्याल आता तहान लागल्यावर आपण काय घेतो पाणी पितो तर पाण्याला इथे काय म्हटले बघायचं पाण्याला काय म्हटले नदी म्हटले म्हणजे आपण तहान लागण्यावर ह्या वाक्यानुसार काय पिणार तर आपण नदी पिणार म्हणजे आपले आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन काय प्याल आप हो, तर आपण आले होतं तर पाण्याला नदी म्हटले म्हणून आपण नदी प्यायला ऑप्शन क्रमांक तीन आपले आन्सर असेल पुढील प्रश्न जर गुणाकार म्हणजे म्हणजे गुणुले म्हणजे भागिले भागिले म्हणजे अधिक अधिक म्हणजे गोणुले व वजाबाकी म्हणजे वजाबाकी म्हणजे वजा म्हणजे वजा, वजा दिले तर एकशे वीस गुणुले चाळीस अधिक सत्तावीस वजा तेरा भागिले अठ्ठेचाळीस बरोबर किती तर आता हे काय करायचं सुरुवातीला एका साईडला चिन्ह लिहून घ्यायचे व एका साईडला समीकरण लिहून घ्यायचं तर इथं पहा काय दिले बरोबर भागिले भागिले बरोबर बेरीज अधिक गुण बरोबर वजा वजाबरोबर वजा तर काय दिले एकशे वीस गुणुले चाळीस अधिक सत्तावीस वजा तेरा भागिले अठ्ठेचाळीस बरोबर किती आता गोणुलेला काय आपण म्हटले तर गोणुलेला आपण भागिले म्हटले म्हणजे एकशे वीस भागिले चाळीस येईल आता अधिक सत्तावीस आहे अधिकला काय म्हटले गोणुले म्हटले म्हणजे गुणुले सत्तावीस होईल वजाला वजा तेरा वजाला वजाच म्हटले आणि भागिलेला काय म्हटले तर भागिलेला अधिक म्हणले म्हणजे इथे अधिक अठ्ठेचाळीस येईल एक मैं एक के एक में 27 27। तर एक पहिल्यांदा आपण काय करतो भागू बेव म्हणजे पहिल्यांदा भागाकार करतो आता एकशेवीस भागाले चाळीस केल्या किती येतं चाळीस तरीक एकशेवीस म्हणजे तीन आलं गुणवले सत्तावीसला सत्तावीस आता हे वजा तेरानं अधिक अठ्ठेचाळीस किती होतात तर ते अठ्ठेचाळीसमधून तेरा गेले राहिले किती पस्तीस राहिले म्हणजे सत्तावीस गुणवले तीन अधिक पस्तीस राहिलं सत्तावीस तरीक किती एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी अधिक पस्तीस राहिलं मग एक्क्याऐंशी आणि पस्तीस किती येतात तर ते एकशे सोळा येतात म्हणजे हे बदल, जर चिन्ह बदल बदलून जर आपण समीकरण सोडवलं तर त्याचा आन्सर किती येतं तर एकशे सोळा येतं म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक एकमध्ये दिलेला आहे किती एकशे सोळा असेल पुढील प्रश्न तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो आता तोंडावाटून जे आपले मूलध्वनी निघतात त्याला आपण काय म्हणतो तर वर्ण असे म्हणतो पुढील प्रश्न वेगळा शब्द ओळखायचा आहे अर्क स्पर्श कैऱ्या आणि कार्ड आता यातला आपल्याला वेगळा शब्द ओळखायचा आहे तर कोणता वेगळा शब्द असेल तर तो कैऱ्या असेल बाकी अर्क स्पर्श आणि कार्ड हे वेगळे शब्द आहेत पण कैऱ्या हे काय आहे तर फळ आहे म्हणजे आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन कैऱ्या पुढील प्रश्न खालीलपैकी व्यंजन संधीचा सामाजिक शब्द कोणता आता इथे काय विचारले व्यंजन संधीचा सामासिक शब्द विचारला आहे तर इथे ते तेजोनिधी आता व्यंजन संधी म्हणजे ही काय तेज अधिक निधी असतं व्यंजन संधी काय आहे का अ आदिक नि हे तेजो म्हणजे हे विसर्गसंध्येचं उदाहरण आहे त्यामुळे उमा आदिक ईश म्हणजे हे स्वर संधीचं उदाहरण आहे देव आदिक आले व व म्हणजे अ आणि आ, आ इथे दोन स्वर येतात हे देखील स्वर संधीचं आहे तर व्यंजन संधीचा शब्द एवढा काय आता इथे काय दीक अधिक अंबर म्हणजे क हे कसं व्यंजन असतं दीक अधिक अंबर म्हणतो आपण दिगंबर म्हणतो म्हणजे व्यंजन संधीचं आन्सर काय आहे तर आपलं तर पर्याय क्रमांक दोन दिगंबर हे काय आहे तर व्यंजन संधीचं उदाहरणे पुढे प्रश्न सन्मती या सामाजिक शब्दाचा संधी प्रकार कोणता आहे असं विचारलं आता सन्मतीच काय होतं सन सन अधिक मती येतं हो. सत अधिक मती म्हणजे सन्मती होतं म्हणजे हे काय झाले दोन व्यंजन एकत्र येऊन ते शब्द बांधलेला आहे म्हणजे हे कशाचं उदाहरण आहे तर ते व्यंजन संधीचं उदाहरण आहे तसे स्वर संधीमध्ये दोन स्वर एकत्र येतात आणि विसर्गामध्ये विसर्ग अधिक स्वर किंवा विसर्ग अधिक स्वर किंवा विसर्गाधिक व्यंजन हे दोन एकत्र येऊन विसर्ग संधी बनते पण हे सन्मती कशा आहे तर ते व्यंजन संधीचा प्रकार आहे पुढील प्रश्न शब्दांच्या आठ जातीपैकी अविकारी नसलेली जात ओळखा आता खालीलपैकी विकारी विकारी जाती कोण आहेत नाम सर्वनाम विशेषण व क्रियापद असतात म यातली विकारी जात कोणते आहे तर विशेषण आहे आणि बाकीच्या ज्या क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभ्यान्वय अव्यय किल प्रयोग ह्या अविकारे जाते आहेत ते नसलेली ओळखायचे म्हणजे ते काय असेल तर विशेषण ही अविकारी नसलेली जात असेल पर्याक्रमांक दोन पुढील प्रश्न वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना टिंबटिंब असे म्हणतात तर काय म्हणतो आपण त्यांना त्यांना आपण विशेषणे म्हणतो म्हणजे काय वाक्यात येणाऱ्या शब्दापैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूची किंवा त्याच्या गुणांची म्हणजे नाम म्हणजे एखाद्या विशिष्ट गुणांची जी सांग नामाच्या गुणांची वर जे ते वर्ण जे वर्णन करते त्याला आपण काय म्हणतो तर विशेषणे असे म्हणतो पुढील प्रश्न खालील शब्दातील क्रियाविशेषण ओळखा मग क्रियाविशेषण काय आहे तर क्रियापदाबद्दल ते अधिक माहिती सांगते त्याला आपण काय म्हणतो तर क्रियाविशेषण म्हणतो तर ते दहा इथे आणि साठी आणि परंतु यापैकी क्रियाविशेषण कोणता आहे तर कोणता आहे तर ते पर्याय क्रमांक कोणतं दोन परंतु परंतु हे काय आहे तर एक क्रियाविशेषण सॉरी इथे पर्याय क्रमांक तीनमध्ये दिला आहे इथे हे इथे जे ते येते हे काय आहेत तर ही क्रियाविशेषणाचे प्रकार आहेत बाकी आता हे साठी आणि परंतु ही उभ्या नवे अव्यय आहेत आणि दहा हे काय एक विशेषण आहे म्हणजे क्रियाविशेषण ओळखायचं आहे तर कोणतं असेल तर ते इथे इथे पर्याय क्रमांक तीनमध्ये दिलेला आहे इथे हे काय असेल तर क्रियाविशेषण असेल पुढील प्रश्न जे शब्द दोन शब्द किंवा दोन वक्के यांना जोडतात त्यांना आपण काय म्हणतो तर त्या शब्दांना आपण काय म्हणतो तर उभ्यानवी अव्यय आणि व शिवाय पण परंतु किंतू म्हणजे हे जे शब्द आहेत ते काय आहेत तर उभ्या नव्हे अव्याचे प्रकार आहेत म्हणजे ते काय करतात तर दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडण्याचं काम करतात पुढील प्रश्न पुढील चार शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा तर आता यातला पांढरा कल मे कलर आंधळा लबाड लबाड, लबाड मनुष्य आपण म्हणतो हे काय विशेषण असलेले शब्द आहेत पण गंगा यमुना हे काय आहे तर हे नाम आहेत गंगा यमुना विशेषण असलेला नसलेला शब्द कोणता असेल तर पर्याय क्रमांक तीन गंगा यमुना पुढील प्रश्न खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा तर नेता देवता भ्राता आणि पिता यापैकी आपल्याला काय स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा यातला तर ह्यातला नेता देवता म्हणतो आपण देवीला आणि देव देवता काय आहे सर स्त्रीलिंगी आणि पुलिंगी दोघांसाठी वापरतात पण पर भ्राता हा पुल्लिंगी शब्द आहे पिता पुलिंगी आहे नेता हे देखील पुलिंगी आहे तर ह्यातला स्त्रीलिंगी शब्द कोणता असेल तर देवता पर्याय क्रमांक दोनमध्ये दिलेला आहे स्त्रीलिंगी शब्द आपण काय म्हणतो ती देवता म्हणतो तो देवता म्हणत नाही ती पुढील प्रश्न अ व ब गटातील विसंगत जोडी ओळखा आता अ आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या त्या आता चुकीची जोडी त्यातली ओळखायची आपल्याला तर कोणकोणत्या जोड्या दिलेल्या आहेत तर यातली शिक्षक म्हणजे शिक्षकाला काय दादाला काय दिले तीन दिले मी शिक्षकचं आणि काय झाले शिक्षिका झाले म्हणजे त्याची लिंग परिवर्तन शिक्षकचं स्त्रीलिंगी शिक्षिका होतं दादा दादाला काय दिले ताई दिले दादाचं ताई येतं का बरोबर तर दादाचं ताई जे आहे ते बरोबर येतं दादाच्या ताई नातू दादा नातूचं काय येतं नातूचं नात दिले हे बरोबर आहे आणि राजपुत्राचं इथे काय दिले तर कन्या येते तर इथे कन्या हे राजपुत्राला बरोबर आहे का तर राजकन्या यायला पाहिजे राजपुत्राला काय असते तर त्याच्याप्रमाणे राजकन्या असते म्हणजे हे पर्याय क्रमांक चार जे आहे ती थोडी विसंगत जोडी आहे राजपुत्र कन्या पुढील प्रश्न म्हणजे ही थोडी वेगळी जोडी आहे बाकी जे आपल्या नात्यसंबाजातील जोडे आहेत राजपुत्र कन्या हे वेगळा शब्द पडतो म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला आन्सर असेल पुढील प्रश्न खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता आता चार शब्द दिलेले आहेत त्यातला आपल्याला अनेक शब्द ओळखायचा आहे तर नदी नदीला आपण एकवचनीप्रमाणे वापरतो रोपटे एकच आहे ते झाड एक म्हणजे एकच झाड म्हणतो आपण आता वेली त्या वेली म्हणतो आपण म्हणजे हे ते काय अनेकवचनी शब्द कोणता होईल तर वेली होईल म्हणजे एकापेक्षा आप एक जास्त आपण वेली असेल त्याला आपण एक असेल तर वेल म्हणतो जास्त असेल तर वेली म्हणतो म्हणजे अनेक वचन शब्द येतो पुढील प्रश्न अकलेचा खंदक या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा आता अकलेचा खंदक म्हणजे काय तर त्याला आपण एखादं मूर्खपणाने वागणारा किंवा मूर्ख माणूस म्हणतो त्याला आपण त्याला काय म्हणतो तर आपण अकलेचा खंदक म्हणतो पुढील प्रश्न चतुर्भुज होणे याचा अर्थ आता चतुर्भुज होणे म्हणजे काय तर काय म्हणतो त्याला आता चतुर्भुज होणे म्हणजे काय तर लग्न होणे म्हणतो आपण म्हणजे च दोनाचे चार हात करा म्हणतात बघा म्हणजे काय तर लग्न करणे म्हणजे चतुर्भुज होणे म्हणजे काय तर दो लग्न होणे म्हणजे दोन हाताचे चार हात झाले म्हणतो आपण म्हणजे चतुर्भुज होणे पुढील प्रश्न गटात न बसणारा शब्द ओळखा राजीव सरोज पंकज हे काय आहे तर हे कमळाची नावे आहेत पंकज सरोज आणि राजीव पण पल्लव जे आहे ते कमळाचं नाव नाही म्हणजे वेगळं काय असेल तर पर्याय क्रमांक बी पल्लव पुढील प्रश्न खाली दिलेल्या विरुद्धार्थी शब्दातील अयोग्य जोडी ओळखायची आहे आता चार जोड्या दिलेल्या आहेत त्यातील तुम्हाला म्हणजे त्यातल्या बरोबर कोणकोणत्या जोड्या आहेत ते आधी सांगता तर स्वस्त महाग हे बरोबर आहे होकार नकार बरोबर आहे ज्ञात अज्ञात बरोबर आहे तर सुज्ञला इथे यज्ञ दिले तर हे बरोबर आहे का नाही म्हणजे आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन सुज्ञला यज्ञ दिले ती अयोग्य जोडी आहे पुढील प्रश्न आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्या परी या वाक्यातील अलंकार शोधायचा आहे तर इथे काय केलं आहे उपमेय हे जणू उपमानच आहे असं इथे भास केलेला आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो ते कोणता अलंकार होतो तर तिथे हा अनन्वय अलंकार होतो म्हणजे उपमेय उपमान जणू दोघे एकच आहेत म्हणजे आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्यापरी तो मी तो त्याच्याची तुलना त्याचेच केलेली आहे म्हणजे उपमेय हे उपमान आहे असते भासूला आहे त्याला आपण अनन्वय अलंकार म्हणतो पुढील प्रश्न वृत्त किंवा छंद बरोबर आता त्याला आपण काय म्हणतो वृत्त किंवा छंद तर त्याला आपण काय म्हणतो पद्यात जी विशिष्ट शब्दरचना आपण करतो म्हणजे पद्य जे आहे आपला धडा त्यामध्ये आपण जी विशिष्ट शब्द रचना करतो त्याला आपण काय म्हणतो तर वृत्त किंवा छंद असे म्हणतो पुढील प्रश्न रंगोटी शिवाय घर सुंदर दिसत नाही या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा आता इथे नकारार्थी वाक्य आहे त्यातला आपल्याला होकार आरती करायचं आहे तर वरील चारपाई कसं होईल तर रंगरंगोटी केल्यावर घर सुंदर दिसते आपण म्हणतो तर इथे काय दिले रंगरंगोटी केल्याशिवाय घर सुंदर दिसत नाही तर त्याचं होकार आरती काय होईल रंगरंगोटी केल्यावर घर सुंदर दिसते पुढील प्रश्न मनातील भावनांचा स्फोट होऊन एखादा टिंबटिंब तोंडावाटे बाहेर पडतो आता मनातील भावनांचा स्फोट होऊन आपल्या तोंडातून काय बाहेर पडतो तर त्याला आपण म्हणतो उद्गार म्हणतो काय म्हणतो उद्गार मोठा आहे म्हणजे काय तर आपल्या अचानकपणे तोंडातून शब्द बाहेर पडतात किंवा उद्गार वाचक शब्द पड म्हणतो आपण म्हणजे अचानकपणे ते आश्चर्य झालं किंवा भीती वाटली किंवा काय झालं तर आपण काय तोंडावाटे जे उद्गार काढतो त्याला आपण म्हणजे केवळ अवयव म्हणतो तसे त्या भावना स्फोट होऊन त्या भावना उद्गारातून बाहेर पडतात पुढील प्रश्न पुढील वाक्याचा काळ ओळखा आई मुलांना जेवायला वाढत होती आता वाढण्याची क्रिया आहे म्हणजे क्रिया चालू आहे म्हणजे हा अपूर्ण अपूर्ण कोणत्या तर काळाचा प्रकार आहे पण वाढत होती म्हणजे ती घडून गेली क्रिया म्हणजे हे कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे तर तो अपूर्ण भूतकाळाचा प्रकार आहे पुढील प्रश्न सगळेच श्रीमंत कसे असतील या वाक्यातील काळ ओळखा तर सगळेच श्रीमंत कसे असतील हे ते विचारले तर त्यातला आपल्याला काय काळ ओळखायचं आहे आता इथे असतील असा शब्द आलेला आहे म्हणजे ती थोडी भूतकाळात घड घड म्हणजे भविष्यकाळातील थोडी घटना आहे त्याला काय म्हणतो आपण साधा भविष्यकाळ म्हणतो काय म्हणतो साधा भविष्यकाळ म्हणतो सगळे श्रीमंत कसे असतील म्हणतो आपण पुढील प्रश्न दुष्काळग्रस्तांसाठी शाळांकडे मदत मागण्यात आली होती या वाक्यातील काळ ओळखा तर आता यातला आपल्याला काळ ओळखायचं आहे तर काय झालं तर मदत मागण्यात आली होती म्हणजे मदत मागण्यात आली मग क्रिया ती पूर्ण घडलेली होती मी पूर्ण झालेली होती पण घडलेली होती मग काय म्हणतो तर आपण पूर्ण भूतकाळ म्हणतो म्हणजे दुष्काळकर्त्यांसाठी शाळांकडे मदत मागण्यात आली होती मदत मागत होते म्हणलं असतं तर ते अपूर्ण भूतकाळ असतं मागण्यात आली होती माहिती पूर्ण झाली ती क्रिया पुढील प्रश्न आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे तर आता इथे शूर शिप शिपाई हे काय नाम आहे त्याच्याबद्दल माहिती काय सांगितले अधिक तर कसे शिपाई होते तर शूर शिपाई आहोत शूर हे काय होईल तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो तर विशेषण म्हणतो तर शूर हे काय होईल तर यातलं विशेषण होईल पुढील प्रश्न खालील वाक्यातील अयोग्य वाक्य कोणते तर आता इथे काय म्हटले क्रियाविशेषण हे विकारी असते तर हे अयोग्य आहे कारण क्रियाविशेषण हे कसं असतं अविकारी असतं क्रियाविशेषण अव्यय आहेत हे बरोबर आहे हे पहिलं चुकीचं आहे त्यानंतर क्रियाविशेषण हे अव्यय नाहीत तर अयोग्य वाक्य आपल्याला ओळखायचं आहे तर हे हे देखील चुकीचं आहे पण तर आपल्याला इथे आता दोन पर्याय बरोबर बरोबर आहेत असं ए आणि सी दिलं नाही मग ह्यातलं कोणतंही येणार नाही मग पर्यायानुसार ह्यातलं कोणतंही येणार नाही अयोग्य दोन वाक्य आहेत तर इथे एकच वाक्य म्हणजे दिलं याने म्हणजे हे आणि हे दोन पर्याय आपण निवडू शकत नाही पण चौथा निवडू शकतो कोणतेही नाही म्हणजे आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न एक ते शंभरपर्यंतच्या पर्यंतच्या दोन अंक हा अंक किती वेळा येतो तर आता आपण पाहूयात दोन हा अंक एक ते शंभरमध्ये किती वेळा आहे तर इथे पहा एक ते दहामध्ये किती वेळेचा आहे तर दोन हा एक वेळेस आहे त्याप्रमाणे अकरा ते वीसमध्ये किती वेळेस आहे वीसमध्ये तो इथे वीसमधला एक आणि बारामधला एक म्हणजे इथे अकरा ते वीसमध्ये दोन वेळेस आहे एकवीस ते तीस एकवीस ते तीसमध्ये किती वेळेचा आहे तर बावीसमधला आहे दोन आणि बाकी ते नऊ बाकीचे आठ म्हणजे एकूण किती झाले एकवीस ते एकोणतीसमध्ये तर एकूण इथे दहा झाले म्हणजे एकवीस ते तीसमध्ये दहा बाकी आता एकतीस ते ती चाळीस एक्केचाळीस ते पन्नास एक्कावन्न ते साठ एकसष्ट ते सत्तर एकाहत्तर ते ऐंशी व एक्क्याऐंशी एक ते नव्वद व एक्क्याण्णव ते शंभरमध्ये प्रत्येकी एक एक वेळेस आहे टोटल किती वेळेस झाला तर इथे एक इथे दोन म्हणजे तीन झाले तीन दहा तेरा हे चौदा हे पंधरा हे सोळा हा सतरा हा अठरा हा एकोणीस आणि हा शेवटी एकवीस एक्क्याण्णव शंभरमध्ये वीस म्हणजे टोटल किती वेळा आहे हे दोन अंक तर एकूण वीस वेळा येतो कितीमध्ये एक ते शंभरमध्ये म्हणजे आपले आन्सर असेल पर्याय क्रमांक एक वीस हे आपलं काय असेल तर अॅन्सर असेल म्हणजे एक ते शंभरपर्यंतच्या संख्येमध्ये दोन हा अंक किती वेळा येतो तर तो वीस वेळा येतो पुढील प्रश्न बारा मजूर एक काम वीस दिवसात पूर्ण करतात तर तेच काम पंधरा मजूर किती दिवसात पूर्ण करते तर हे कसं समचलनाचं उदाहरण आहे तर कसं सॉल्व करतो आपण तर इथे पहा काय दिलं आहे बारा मजूर म्हणजे त्याला आपण यमन मानायचं एक काम किती डिवन वीस दिवसात ते पूर्ण करतं आता काम काय तेच आहे फक्त काय झालेत मजूर बदलले मजुरांची संख्या बारावरून पंधरा झाली आहे म्हणजे आपल्याला दिवस किती लागतील हे काढायचं आहे तर वीसपेक्षा तर दिवस कमी लागणार तर पंधरा मजूर ते काम किती दिवसात पूर्ण करतील असं विचारलं आहे तर कसं काढतो आपण एम वन डी वन बरोबर एम टू डी टू ह्या सूत्रांनी वाप काढतो तर एम वन म्हणजे मजुरांची संख्या वीस आहे पहिला ते वीस दिवसात पूर्ण करता। आणि नंतर मजुरांची संख्या पंधरा दिली आहे तर ते किती दिवसात करतील असं विचारलं मी त्याला आपण एक्स मानलं म्हणजे पंधरा गुणवली एक्स तर बारा गुणुली वीस किती एकशे वीस येतं आणि हे पंधरा इकडे भागाकारात जाईल म्हणजे एक एकशे वीस पंधरा म्हणजे एक्स येईल पंधरा के पंधरा पंधरा आठ वीस असे म्हणजे एक्स बरोबर किती आलं तर आठ आलं आठ म्हणजे काय तर आपण डी टू मांडेल म्हणजे पंधरा माणसे ते काम किती दिवसात संपवतील बारा माणसांना जर दे वीस दिवस लागत असेल तर पंधरा माणसांना किती दिवस लागत सॉरी इथे थोडं करेक्शन करा तर इथे काय दिलं आहे इथे बारा गुणाले वीस जर केलं तर ते दोनशे चाळीस येतं म्हणजे दोनशे चाळीस भागिले काय येतं तर ते पंधरा येतं म्हणजे दोनशे चाळीस भागिले पंधरा येतं दोनशे चाळीसला जर पंधराने भागलं पंधरा इके पंधरा उरले नऊ पंधरा सक्कं नव्वद मग ते किती येतं तर सोळा येतं मग हे थोडं करशन करून घ्या किती दिवस लागतील ला तर गे ते इथं थोडं माझं चुकून मिस्टेक झालेली आहे तर इथे बरोबर किती यायला पाहिजे तर इथे दोनशे चाळीस भागिले पंधरा यायला पाहिजे इथे दोनशे चाळीस आलं पाहिजे तो एकशे वीसच्या जागे म्हणजे आपला ॲन्सर येईल एक्स बरोबर किती आले तर सोळा म्हणजेच बारा मजुरांना जर वीस दिवस लागत असेल तर पंधरा मजूर ते काम सोळा दिवसात पूर्ण करतील म्हणजे आपला ॲन्सर असेल पर्याय क्रमांक तीन म्हणजे काय तर बारा मजूर जर वीस दिवसात पूर्ण करतात तर तेच काम पंधरा मजूर मजूर किती दिवसात पूर्ण करतील तर ते सोळा दिवसात पूर्ण करतील पुढील प्रश्न आता हे चिन्हात काय दिले आहे पासष्टचा वर्ग वजा सोळाचा वर्ग हे दिलेलं आहे म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण ते सोडवू शकतो तर इथे पहा हे आपलं गणित दिलेलं आहे पासष्टचा वर्ग वजा सोळाचा वर्ग तर हे कसं लिहू शकतो आपण त्याला ए वर्ग वजा बी वर्ग फॉर्म्युला काय असतो ए वजाबी ए अधिक वजा वजा बी आता इथे ए बरोबर किती आहे पासष्ट आणि बी बरोबर किती आहे तर ते सोळा आहे म्हणजे ए वजाबी म्हणजे पासष्ट वजा सोळा गुणुरे पासष्ट अधिक सोळा म्हणजे ए वजाबी ए अधिक बी आता पासष्ट वजा सोळा किती येतं एकोणपन्नास येतं आणि पासष्ट अधिक सोळा एक्क्याऐंशी येतं आणि एक्क्याऐंशी आणि एकोणपन्नाचा जर गुणाकार केला तर तो एकोणचाळीसशे एकोणसत्तर येतो म्हणजे अंडर रूट म्हणजे किती एकोणचाळीसशे एकोणसत्तर आता एकोणचाळीसशे एकोणसत्तर कशाचा वर्ग आहे तर तो त्रेसष्टचा वर्ग आहे म्हणजे त्याचं वर्गमुक काढल्यावर काय येतं त्रेसष्ट येतं म्हणजे ह्याचं जर संपूर्ण सॉल्युशन केलं तर ते किती येतं तर ते त्रेसष्ट येतं म्हणजे आपलं आन्सर काय असायला हवं तर पर्याय क्रमांक दोनमध्ये दिलेला आहे किती त्रेसष्ट असेल पुढील प्रश्न अंडर रूट एक पॉईंट एकवीस भागिले एक्स बरोबर दहा तर एक्स बरोबर किती तर आता हे अंडरूट पहिल्यांदा चिन्ह आपल्याला जर काढवायचं लागेल तर डाव्या आणि बाजू आणि उजव्या बाजू दोघांचा वर्ग करावा लागेल म्हणजे डाव्या बाजूचा वर्ग जर केला तर त्याचं काय होईल ते वर्ग म्हणून निघून जाईल मग राहील काय फक्त एक शे एक पॉईंट एकवीस भागिले एक्स राहील बरोबर दहाचा वर्ग किती शंभर येईल एक्स बरोबर काय येईल तर हे एक इकडे वर जाईल होय हे शंभर इकडे भागाकारात येईल मग एक्स बरोबर एक पॉईंट एकवीस भागिले शंभर येईल आता पॉईंटच्या एकच्या पुढे मग एक पॉईंट एकवीसला जर शंभरने भागलं तर ते किती येतं झिरो पॉईंट झिरो एकशे एकवीस येतं तर ते कितीमध्ये दिले तर पर्याय क्रमांक चारमध्ये दिलेला आहे म्हणजे आपला आन्सर काय तर एक्स बरोबर काय येईल तर झिरो पॉईंट झिरो एकशे एकवीस पुढील प्रश्न दोन संख्यांचा गुणाकार चोवीस आहे त्या प्रत्येक संख्येची दोन पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल आता दोन संख्याचा गुणाकार चोवीस आहे म्हणजे आपल्याला त्या दोन संख्या माहिती आहेत का नाहीत माहीत तर त्या दोन संख्येची जर दुप्पट करून जर गुणाकार केला तर उत्तर कायला आपल्याला काढायचं आहे तर इथे लक्ष द्या काय दिले दोन संख्यांचा गुणाकार चोवीस आहे आता काय करायचंय का त्या संख्या दोन संख्या एक्स व वाय मानू आता एक्स व्हाय म्हणजे एक दोन संख्याचा गुणाकार किती चोवीस दिलाय म्हणजे एक्स गुणवले व्हाय बरोबर चोवीस दिले हे समीकरण एक आलं आता प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास आता एक्स ही दुप्पट केल्यावर काय होते दोन एक सोय वायचे दुप्पट दोन वाय होते ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर तो किती येतो बेदोनी चार एक वाय होतो आता चार एक सो आता एकसो व्हायची किंमत किती आहे तुम्हाला माहिती आहे तर एक सो व्हायची किंमत येते चोवीस आहे मग ती किंमत ह्या चार एक सय किंमतीमध्ये ठेवून टाकायची मग चार एक सय बरोबर आपण कसं लिहू शकतो एक सो व्हायची किंमत चोवीस मग चार गुण चोवीस लिहू शकतो चोवीस चौक किती येतं शहाण्णव येतं आणि शहाण्णव बरोबर काय झालं चार एक झालं म्हणजे त्या संख्येचा गुणाकार जर चोवीस असेल व त्या संख्ये दुप्पट करून जर गुणाकार केला तर तो किती येतो तर तो शहाण्णव येतो म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक तीनमध्ये दिलेला आहे तर आपला गुणा दोन संख्याचा गुणाकार किती येईल तर तो म्हणजे दुप्पट करून जर गुणाकार केलास तो शहाण्णव येतो पुढील प्रश्न दोनशे पाने पुस्तकाचा तीनशेत आठ भाग वाचून संपविला तर त्या पुस्तकाची किती पाने वाचवायची शिल्लक राहिली काय केलं आहे दोनशे पाने पुस्तकाचा काय तीनशे आठ भाग वाचवून संपवायचा आहे आता नंतर उरलेली पानं किती शिल्लक राहिली हे काढायचं आहे तर इथे पहा काय दिले एकूण पुस्तकाची पाने किती दोनशे आहेत त्याच्या तीनशे आठ भाग वाचून संपविला तर किती पाने वाचायचे रात्री विचारले तर काय करायचं दोनशे वजा दोनशेचा किती भाग वाचलाय तर तीनशेच आठ भाग म्हणजे त्याच्यातून दोनशेच्या तीनशे आठ भाग काढायचा म्हणजे दोनशे गुणवले तीनशे आठ येईल दोनशे वजा दोनशे दोन तीनशे दहा आठ किल्यावर आपल्याला काय वळेल तर राहिलेली पाने किती उरतीले कळेल म्हणजे काय आहे दोनशे वजा दोनशे तरी सहाशे भागिले आठ सहाशे भागिले आठ किल्ल्यावर किती येतं तर ते पंचाहत्तर येतं म्हणजे दोनशे वजा पंचाहत्तर येतं दोनशे मधून पंच्याहत्तर गेले राहिले किती एकशे पंचवीस म्हणजे दोनशे पाने असलेल्या पुस्तकाचा जोर तीनशे आठ भाग वाचला तर तो पंच्याहत्तर येतो म्हणजे पंच्याहत्तर पाने संपतात म्हणजे राहतात किती पाने तर एकशे पंचवीस राहतात म्हणजे आपला ॲन्सर असेल पर्याय क्रमांक तीनमध्ये दिलेला आहे तर वाचाव्याचे पाणी एकशे पंचवीस शिल्लक राहतील पुढील प्रश्न रामरावांनी आपल्या शेताच्या एकशे तीन भागात ऊस लावला आहे आता जेवढं शेत आहे त्याचा एक तृतीयांश भागात त्यांनी ऊस लावलेला आहे तसेच एक चतुर्थांश भागात त्यांनी काय लावलंय तर भुईमुख लावलाय व उरलेल्या पंचवीस एकरात ज्वारी लावली तर रामरावांचे एकूण शेत किती आहे आपल्याला काढायचं आहे तर कसं काढतो तर इथे लक्ष द्या रामरावाचे एकूण शेत आपण काय करायचं आता एक्सं मानायचं तर त्यांनी काय शेताच्या एकशे तीन भागात ऊस व एकशे चार भागात भुईमुख लावला व उरलेल्या पंचवीस एकरात त्यांनी ज्वारी लावली आता टोटल भाग किती आहे एक्स त्याच्यामधून किती भागात त्यांनी ऊस लावला एकशे तीन भागात म्हणजे एकशे तीन एक्स लिहू शकतो आपण वजा किती भागात भुईमुख लागले तर एकशे चार एक्स एकशे चार भागात म्हणजे वजा एकशे चार एक्स लिहू शकतो म्हणजे एवढं वजा करून किती भाग उरतोय तर पंचवीस एकर उरतोय म्हणजे बरोबर आपण काय लिहू शकतो पंचवीस उरलं म्हणजे एक टोटल एक्समधून ह्या ऊसाचा भाग आणि भूईमोकाचा जर भाग घ्याला तर पंचवीस एकर ज्वारीचा भाग उरतो इथे दिलेला आहे तर हे समीकरण तयार झालं तर याला आपण कसं पूर्ण करतो तर ह्या तीने वर एक्साला गुंतवतो तीन एक्स वजा एक्साला एक्स एक भागिले तीन वजा एक छेद चार बरोबर हे पंचवीस आता तीन एक्सामधून एक्स केले राहिले दोन एक सेद तीन वजा एक शेत चार बरोबर पंचवीस तर इथे काय करायचा त्रिकस गुणाकार करायचा चार दोन्ही आठ एक्स आणि हे तीन गुणवले एक्स तीन एक्स वजाला वजा भागेले चार ते एकूण बारा बरोबर किती पंचवीस आता हे बारा भागाकारताय तिकडे गुणाकारात जाईल आणि आठ एक्समधून तीन एक्स इकडे राहिले पाच एक्स आणि हे बारा इकडे गुणाकारात जाईल म्हणजे पाच एक्स बरोबर पंचवीस गुणले बारा येईल म्हणजे पाच एक्स बरोबर पंचवीस गुणवले बारा तीनशे येतं आता हे पाच इकडे तीनशेला भागा करत जाईल म्हणजे एक्स बरोबर काय येईल तीनशे भागेले पाच म्हणजे एक्स बरोबर काय आलं साठा पाच तीनशे म्हणजे एकूण एक्स बरोबर आपण काय म्हणाले एकूण शेतमान दिलं ती किती आली तर एकूण साठ एकर आली म्हणजे एकूण रामरावांचे शेत किती आहे तर साठ एकरचे आहे म्हणजे आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन म्हणजे रामरावांचे एकूण शेत किती एकर आहे तर ते साठ एकर आहे पुढील प्रश्न समजा प्रत्येक मूर्तीला फुले अर्पण करण्यासाठी अनिलच्या हातात असलेली फुले प्रत्येक वेळी दुप्पट होतात म्हणजे तो मूर्ती समोर घे आला का त्याच्या हातात जेवढी फुलं आहेत ती दुप्पट होतात आता अनिलने मंदिरातील तीन मूर्तींना समान फुले अर्पण केली आता तो मंदिरात गेला व मंदिरात तीन मूर्त्या होत्या तर त्या तीन मूर्त्यांना त्याने समान फुले अर्पण केली तिसऱ्या मूर्तीला फुले अर्पण केल्यानंतर जर अनिलच्या एक हातात एकही फुल शिल्लक राहिली नसेल म्हणजे काय ते जेव्हा तो मंदिरांना फुले वाहून बाहेर पडला तेव्हा त्याच्याकडची ते फुले संपली तर सुरुवातीला अनिलच्या हातात कमीत कमी किती फुले होते असं विचारले तर आता असं जेव्हा गणित असं तेव्हा पर्याय घेऊन करायचं तर इथे आपण पर्याय क्रमांक सात घेऊन पाहू तर सुरुवातीला त्याच्याकडे सात फुले होती जेव्हा तो इथे इथे एक मूर्ती आहे इथे दुसरी मूर्ती आहे व ते तिसरी मूर्ती आहे आपण मानू तर तेव्हा तो सात फुले जर इथे घेऊन गेला तर पहिल्या मूर्तीपाशी गेल्या होते किती फुले होतील तर तो त्याची चौदा फुले होते आता त्या चौदापैकी त्याने जर इथे आठ फुले वाहिली तर त्याच्याकडे उरली किती तर त्याच्याकडे सहा उरली आता इथे दुसऱ्या मूर्तीपाशी तो गेला सहा फुले घेऊन तर त्या सहाची किती झाली तर सहाची बारा झाली आता परत बारापैकी त्याने तिथे आठ त्या मूर्तीला वाहिली म्हणजे किती त्याच्याकडे शिल्लक राहिली बारामधून आठ गेली राहिली चार चार फुले घेऊन तो तिसऱ्या मूर्तीपाशी गेला ते तिसऱ्या मूर्तीपशी गेल्यावर ते बरोबर चारच्या डबल होणार म्हणजे ती परत त्याने आठ म्हणजे तिन्ही ब मूर्तीला त्याने समान समान फुले वाहिले आठ 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 आता ती शेवटी आठ राहिलेली तिसऱ्या मूर्तीला दिली मग त्याच्याकडे किती शिल्लक राहिली तर शून्य म्हणजे तीन नंबरचा जर तो पर्याय घेतला तर आपला आन्सर काय बरोबर येतं म्हणजे तिन्ही मूर्तींना देऊन त्याच्याकडे शून्य फुले राहतात म्हणजे आपला आन्सर काय असेल तर सुरुवातीला त्याच्या हातात कमीत कमी किती फुले असायला हवीत तर सात फुले असायला हवीत म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं आन्सर असेल जेव्हा मित्रांनो असे गणित येतात ना तेव्हा डायरेक्ट पर्याय घ्यायचा आणि सॉल्व्ह करून टाकायचं पुढील प्रश्न एका आयताची लांबी सात एक सधिक चार वाय सेंटीमीटर आहे वरुंदी सात एक सजा चार वाय सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर येईल आता इथे काय दिले आयताची लांबी आणि रुंदी सात एक अधिक चार वाय व सात एक सव्वादा चार व्हाय दिले तर त्याचं क्षेत्रफळ काढायचं क्षेत्रफळ बरोबर कसं काढतो आपण लांबी गुणवले रुंदी तर इथे पहा इथे रुंदी दिल्या सात एक सव्वाचा चार वाय लांबी सात एक सहा अधिक चार वाय तर आता आयता एक क्षेत्रफळ लांबी गणवले रुंदी म्हणजे सात एक सहा अधिक चार वाय म्हणून सात एक सव्वादा चार व्हाय तर या सात एक्सला आपण ए अधिक बी मांडलं गुणुले हे सात एक्स वाल चार वाजा एक्स चार व्हायला ए वजाबी म्हणजे सात एक्सला ए मानलं आणि चार व्हायला बी मानलं म्हणजे हे कसं येतं ए अधिक बी गुणुले ए वजाबी तर ते त्याचं काय होतं तर ए वर्ग वाजा बी वर्ग या फॉर्म्युलामध्ये ते येतं म्हणजे ए बरोबर किती आहे घेतले आपण सात एक्स आणि बी बरोबर चार व्हाय म्हणजे ए वर्ग वाजा बी वर्ग बरोबर वर� काय सात एक्सचा वर्ग एकोणपन्नास एक्स वर्ग आणि चार व्हायचा वर्ग सोळा व्हाय वर्ग म्हणजे एकोणपन्नास एक्स वर्ग वाजा सोळा व्हाय वर्ग हे काय असेल तर त्या चौकोणाचं क्षेत्रफळ असेल म्हणजे आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक चार म्हणजे ऑप्शन डी आपलं बरोबर असेल एकोणपन्नास एक्स वर्ग वजा सोळा पुढील प्रश्न एका वर्तुळाचा परीघ अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती तर आता इथे काय दिलाय परीख दिलाय आता परिघ बरोबर काय असतं दोन पाय आर असतं आता ह्या दोन पाय आर बरोबर परीघ असतं त्यावरून आपल्याला काय काढता येईल आर काढता येईल आणि आर काढल्यावर आपल्याला पायार वर्ग बरोबर क्षेत्रफळ काढता येईल तर इथे पहा काय दिले वर्तुळाचा परि म्हणजे काय असतं दोन पायार बरोबर अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर दिलं आहे तर यावरून आर बरोबर काय हे दोन पाय जे इकडे गुन्हा करत आहे तिकडे भागा करत जाईल म्हणजे आर बरोबर काय येईल तर अठ्ठ्याऐंशी भागेले दोन पाय येईल आता पायची किंमत काय असते बावीसशेच सात त्याला उलट करून आपण काय लिहतो शकतो सातशेत बावीस आता इथे बावीस इक्के बावीस बावीस चौक अठ्ठ्याऐंशी वर काय राहिलं सात दोन्ही सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस भागेला दोन किती येतं तर चौदा चौदा बरोबर काय आलं तर इथे आर आपल्याला मिळालं आता आर माहिती आहे तर त्यावर आपण वर्तुळा क्षेत्रफळ कसं काढतो रेडियसवरून तर वर्तुळा क्षेत्र पाय आर वर्ग असतं म्हणजे बावीसचेच सात पाहिजे किंमत गुणवले चौदा गुणवले चौदा म्हणजे हे जर सॉल्व्ह केलं तर किती येतं तर सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर इतकं क्षेत्रफळ येतं वर्तुळाचं म्हणजे आपलं आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर इतकं त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ असेल पुढील प्रश्न एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रव्याड व्याज अनुक्रमे आठशे व आठशे साठ रुपये आहे तर व्याजाचा दर किती आता इथे काय दिलेला आहे फक्त दोन्ही वर्षाचं काय दिले सरळ व्याज आणि चक्रव्याड दिले तर आपल्याला काय काढायचं आहे तर व्याजाचा दर काढायचा आहे तर कसं काढतो आपण तर इथे पहा दोन वर्ष सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे किती आठशे व आठशे साठ रुपये दिलेलं आहे आता पहिल्या वर्षी काय असतं सरळ व्याज व चक्रवाढ व्याज काय असतं समान असतं आता हे दोन वर्षाच दिले आठशे म्हणजे एका वर्षात सरळ व्याज किती येईल आठशे भागिले दोन येईल आठशे भागिले दोन किलाव किती येतं तर ते चारशे येतं म्हणजे पहिल्या वर्षात सरळ व्याज व चक्रवाढ व्याज समान असतं म्हणून ते किती येईल तर चारशे रुपये येईल पहिल्या वर्षाचं सरळ व्याज व व्याज आता दुसऱ्या वर्षी पण सरळ व्याज काय असतं दरवर्षी सरळ व्याज सेम असतं म्हणजे दुसऱ्या वर्षी पण चारशे येईल कारण आठशे बागेल दोन किला किती येतं चारशे चारशे म्हणजे सरळ व्याज दुसऱ्या वर्षीचं पण चारशे असेल पण चक्रव्याड व्याज किती झाले तर चारशे होतं ते चारशे साठ झालं म्हणजे आठशे साठ झाले म्हणजे साठ रुपये ते वाढलेलं आहे चक्रवाढ व्याज आता चक्रवाढ व्याज म्हणजे काय असतं ते व्याजावर व्याज लागतं त्याला आपण चक्रव्याड व्याज म्हणतो आता चारशे रुपयेच्या किती टक्के वाढले म्हणजे एकशे टक्के वाढले आपण म्हणू बरोबर साठ आलं म्हणजे साठ हे काय झालं तर हे चारशे रुपये सरळ व्याज आलं असतं म्हणजे चक्रवाढ व्याज किती चारशे साठ आले मग या दोघांतला फरक किती साठचा आहे म्हणजे चारशे रुपये आता किती टक्के असं वाढलं की त्याची किंमत साठ रुपये आली कारण पहिल्या वर्षाचं स होतं चारशे चारशे होतं आता म्हणजे जे आपण एकशे टक्के मानले बरोबर साठ तर चारशे कोणाले एकशे टक्क्याला एकशे शंभर एक लिहू शकतो बरोबर साठ म्हणजे व्याजातील फरक किती आहे साठ आहे आता एक्स बरोबर काय येईल मग हे शंभर तिकडे वर गुन्हाकारात जाईल व चारशे हे भागाकारात जाईल शंभर एके एक शंभर शंभर चोक चारशे साठ बागेल चार चार एक चार पंधरा चोक साठ मग पंधरा टक्के हा काय झाला तर तो व्याजाचा दर आला म्हणजे इथे आपला ॲन्सर काय येईल तर व्याजाचा दर तो पंधरा टक्के येईल म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं अँसर असेल किती पंधरा टक्के हा व्याजाचा दर असेल पुढील प्रश्न चाळीस वस्तूंची खरेदी ही तीस वस्तूंच्या विक्री एवढी आहे म्हणजे चाळीस वस्तू जेव्हा त्या किमतीला आपण खरेदी करतो तेव्हा आपल्याला तीस वस्तू विकल्या का तेवढी रक्कम आपल्याला येतं तर त्या व्यवहारात आपल्याला किती टक्के नफा होतो हे काढायचं आहे तर कसं काढतो आपण तर इथे पहा चाळीस वस्तूची खरेदी किंमत ही तीस वस्तूच्या विक्री किंमती एवढी आहे दिले तर नफा शेकडा नफा आपल्याला किती वेळेला काढायचा आहे तर नफा काय झाला आता चाळीस वस्तूची जेवढी खरेदी किंमत आहे ती तीस वस्तूच्या विक्री किंमती एवढी आहे म्हणजे अजून दहा वस्तू काय विकायच्या राहिलेल्या आहेत त्या राहिलेल्या आहेत म्हणजे त्या दहा वस्तू जर विकल्या तर आपल्याला तेवढा काय होणार आहे तर तेवढा दहा रुपयाच्या वस्तूच्या विक्री किमती एवढा नफा होणार आहे म्हणजे शेकडा नफा बरोबर काय असतं नफा वगैरे खरेदी किंमत गुणवले शंभर असतं आता नफा काय दहा वस्तूच्या विक्री किमती एवढा होणार आहे आता चा आणि खरेदी किंमत किती आहे तर चाळीस वस्तू खरेदी किंमत हे आपण चाळीस मानायची ते तर दहा भागेले चाळीस गुणवले शंभर म्हणजे ही दहा काय होतं तर आपला नफा होता तर शेकडा नफा काढायचा आहे नफा भागेले खरेदी किंमत गुणवले शंभर दहा की दहा आहे दहा चोक चाळीस चारनं जर शंभरला भागलं तर किती येतं पंचवीस येतं पंचवीस टक्के हे काय झालं तर तुमची म्हणजे पंचवीस टक्के हा शेकडा नफा झाला म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक चार म्हणजे चाळीस वस्तूची खरेदी जर तीस वस्तूच्या विक्री एवढी आहे तर त्या व्यवहारात किती पंचवीस टक्के इतका नफा होतो पुढील प्रश्न एक संख्या वीस टक्केने वाढवल्यास एकशे ऐंशी होते तर ती संख्या कोणती तर काय एक संख्या आता एकसं मानायची ती जर वीस टक्केने वाढवली तर किती होते एकशे ऐंशी होते तर ती संख्या आपल्याला काढायची आहे तर इथे पहा काय करायचं सुरुवाती ती संख्या एकसं मानायची आता ती संख्या काय केली आहे वीस टक्केने वाढवली आहे तेव्हा ती किती झाली एकशे ऐंशी होती आता ती संख्या जर आपण एक्स मानली तर वीस टक्केने वाढली म्हणजे एक्सच्या वीस टक्के म्हणजे एक सोणवली वीस छेद शंभर बरोबर किती एकशे ऐंशी असं आपण लिहू शकतो आता इथे वी वीस एक्स छेद शंभर असं लिहू शकतो एक सहा अधिक वीस गुणवले एक्स वीस एक्सचे शंभर वीस एक वीस वीसा पाचा शंभर म्हणजे एकसा अधिक एकछेद एक स छेद पाच बरोबर एकशे ऐंशी असं येईल हे वीसनं आपण भागले शंभरला तर हे किती येईल तर आता हे पाच नाही एक्सला गुणायचं पाच एक्स अधिक एक्स स भागिले पाच बरोबर एकशे ऐंशी आता हे पाच इकडे गुणाकारात जाईल म्हणजे पाच एक सधिक एक स किती सहा एकशे झालं आणि हा एकशे ऐंशी गुण पाच अठरा पंच नव्वद आणि शून्याला शून्य म्हणजे सहा एक्स बरोबर नऊशे झालं एक्स बरोबर काय आलं हे सहा इथे नऊशेला भागाकारात जाईल एक्स बरोबर नऊशे भागिले सहा सहा एक सहा पंधरा सक्क नव्वद आणि शून्याला शून्य म्हणजे एकशे पन्नास बरोबर काय आलं एक म्हणजे ती संख्या आपण काय मांडलेली एक सांडलेली म्हणजे आपले आन्सर असेल पर्याय क्रमांक चार म्हणजे एकशे पन्नासी काय होईल तर ती संख्या होईल पुढील प्रश्न एका एक व्यक्तीचे मासिक उत्पन्न आठ हजार रुपये आहे म्हणजे त्याचं मा मासिक महिन्याचा पगार किती आठ हजार रुपये आहे तो घर स खर्जासाठी त्यातल्या चाळीस टक्के वापरतो तसेच शिक्षणासाठी पाच टक्के वापरतो व औषधोपचारासाठी पंधरा टक्के किरकोळ आणि किरकोळ खर्चासाठी सोळाशे रुपये वापरतो आणि एवढा सगळा खर्च करून उरलेले म्हणजे शिल्लक राहिलेले तो काय बँकेत ठेवतो तर तो मासिक उत्पन्नाच्या किती पट रक्कम बँकेत ठेवतो आता किती पट रक्कम म्हणले किती पट म्हणजे त्या सुरुवातीला आपल्याला तो बँकेत किती ठेवतो ही रक्कम काढावी लागेल व त्या त्या रकमेला आपल्याला ह्या मासिक उत्पन्नानं भागावं लागेल तेव्हा आपल्याला काय मिळेल तर तो मासिक उत्पन्नाच्या किती रक्कम बँकेत ठेवतो किती पट रक्कम बँकेत ठेवतो हे कळेल तर इथे पहा व्यक्तीचे मासिक उत्पन्न दिले किती आठ हजार रुपये दिले तो घर खर्चासाठी चाळीस टक्के शिक्षणासाठी पाच टक्के व औषधास पाहण्यासाठी पंधरा टक्के खर्च करतो व किरकोळ खर्च त्याचा किती सोळाशे रुपये आहे तर शिल्लक रक्कम त्याच्याजवळ किती राहील हे विचारलं आहे तर समजा सुरुवातीला त्याच्याकडे आठ हजार रुपये पगार आहे त्या आठ हजारच्या किती तो शिक्षणासाठी पाच टक्के म्हणजे वजा आठ हजारच्या पाचशे पाच टक्के वजा आठ हजारच्या अजून किती चाळीस टक्के तो कशा घर खर्चासाठी आणि पंधरा टक्के तो कशा कशासाठी शिक्षणासाठी म्हणजे हे सगळं काय होईल तर आठ हजारमधून वजा होईल आता इथे शंभर के शंभर ही शून्याला शून्य गेली शून्याला शून्य गेले वर राहिलं काय ऐंशी गुणवले पाच आठा पाच शंभर म्हणजे हे वर किती राहिलं तर इथे आठा पणजी चाळीस म्हणजे वर चारशे राहिलं इथे पण शून्याला शून्य गेले शून्याला शून्य गेले राहिलं काय ऐंशी गुणवले चाळीस आठ चौक बत्तीस आणि वर दोन शून्य आणि इथे आठ हजार इथे शून्याला शून्य गेले शून्य शून्य गेले ऐंशी गुणवले पंधरा पंधरा अठ्ठावीस असे म्हणजे इथे बाराशे राहिलं आणि हे एकूण वजा सोळाशेला सोळाशे आता आठशेमधून हे चारशे बत्तीसशे बाराशे आणि सहाशे सोळाशे हे जर वजा केलं तर सहा हजार चारशे टोटल होतात व ते आठ हजारमधून गेल्यावर सोळाशे रुपये रक्कम राहते म्हणजे जेवढी उरलेली रक्कम आहे तो काय करतोय तर तो बँकेत ठेवतो म्हणजे सोळाशे रुपये तो बँकेत ठेवतो म्हणजे आपल्याला का किती पट ठेवतो हे काढायचं असेल तर त्या सोळाशेला एकूण त्याचा पगार किती होता आठ हजारने भागावं ला लागेल म्हणजे सोळाशे भागीले आठ हजार जर केलं दोन शून्यला दोन शून्य गेलं राहिले काय सोळाशेच ऐंशी मग ह्याला आपण कसं करू शकतो सोळा के सोळा सोळा प सॉरी काय करू शकतो आपण सो सोळा पंचे ऐंशी म्हणजे एक शेत पाच असं ठेवू शकतो म्हणजे ही एकशे पाच पट झाली एक शेत पाच रक्कम काय करतोय तो तर बँकेमध्ये ठेवतोय म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक एक म्हणजे दिलेला आहे किती एकशे पाच पटतो मासिक रक्कम बँकेमध्ये ठेवतो पुढील प्रश्न अठ्ठावीस माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात आता काही दिवसात पूर्ण करतात म्हणून दिले तर दिवसांची संख्या काय केली दोनशे तीन केली म्हणजे अगोदर जर एक दिवस मानलं तर दिवसांची संख्या काय एकच्या दोनशे तीन पट केली तर आणखी किती दि माणसे कामावर घ्यावी लागतील म्हणजे दिवसांची संख्या इथे काय आहे तरी ते कमी केलेली आहे तर माणसं इथे काय आता माणसं वाढणार म्हणजे किती कामावर घ्यावे लागतील कसं तर कसं काढतो आपण ते तरी ते पहा काय दिले अठ्ठावीस माणसे एक काम एक स दिवसात करतात म्हणून आपण आता मानू काही दिवस दिले म्हणून त्याला आपण एक्स मानू आता दिवसांची संख्या काय केली आहे दोनशे तीन पट केली आहे म्हणजे ह्या एक्स होती आता त्याच्या दोनशे तीन पट केली तर आणखी किती माणसे घ्यावी लागतील हे आपल्याला काढायचं आहे तर आता इथे एम वन म्हणजे माणसे पहिल्यांदा किती आहेत अठ्ठावीस होती त्यांना किती एक्स दिवस लागत होते आता आपल्याला काय नंतर माणसांची संख्या काढायची आहे आणि डी टू काय झाली तर एक्सच्या दोनशे तीन पड झालीत तर हे आपल्याला काढायचं आहे तर सूत्र काय असतं एम वन डी वन बरोबर एम टू डी टू आता एम वन माहिती आहे अठ्ठावीस डी वन माहिती आहे एक्स एम टू काढायचं आहे आणि डी टू दोनशे तीन एक्स तर आता ह्याला कसं लिहू शकतो अठ्ठावीस बनवले एक्स अठ्ठावीस एक्स आणि हे दोनशे तीन एक्स आहे तिकडे गेल्यावर काय होणार तर ते तीनशे दोन एक्स होणार काय होणार तीनशे दोन एक होणार ते एक सला एकसं गेलं एक सला एकसं गेलं अठ्ठावीस तरी किती छप्पन्न छप्पन्न बागेले दोन किती येतात अठ्ठावीस तरी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी बागेले दोन किती येतात तर ते बेचाळीस येतात म्हणजे अठ्ठावीस तीनशे दोन राहिले ते एक सला एकसं गेल्यावर बरोबर एम टू म्हणजे किती माणसे झाली तर बेचाळीस माणसे झाली आता आता एक्स्ट्रा किती माणसं अगोदर अठ्ठावीस होती आता बेचाळीस झाली म्हणजे एक्स्ट्रा किती कामावर घ्यावी लागली तर ती बेचाळीसमधून वजा केल्यावर आपल्याला मिळेल म्हणजे बेचाळीस मधून जर अठ्ठावीस गेले तर काय चौदा माणसे जास्त कामावर घ्यावी लागतील म्हणजे काय जेव्हा काम काम काय केलं दिवसाची संख्या दोनशे तीन पट केल्यावर किती चौदा माणसे जास्त घ्यावी लागतील म्हणजे आपल्या आन्सर काय येईल पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलेला आहे किती चौदा माणसे एक्स्ट्रा कामावर घ्यावी लागतील पुढील प्रश्न ताशी चौपन्न किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी गाडी तीनशे चाळीस मीटर लांबीचा बोगदा छत्तीस सेकंद पार करते तर त्या आगगाडीची लांबी काढायची आहे तर इथे आग गाडीची लांबी आपल्याला काढायची आहे वेळ दिली आहे वेग दिला आहे त्यावरून आपल्याला लांबी काढायची आहे तर इथे पहा गाडीचा वेग किती दिला आहे चोपन्न चोपन किलोमीटर प्रति तास दिलेला आहे मग त्याला आपण काय करायचं आता मीटर पर सेकंदमध्ये करायचं त्या त्यासाठी आपण त्याला पाचशे ते अठरा निघूनयचं अठरा एक अठरा अठरा तरी चोपन्न राहिले काय पाच तरी पंधरा म्हणजे पंधरा हा वेग काय आला मीटर प्रति सेकंद आला तर बोगद्याची लांबी दिली आहे तीनशे चाळीस मीटर आणि वेळ पण दिला आहे तो बोगदा ओलांडायला किती छत्तीस सेकंद इतका लागतो तर गाडीची लांबी काढायच्या म्हणून आता आपण एक सांनायची आता एकूण अंतर काय होणार बोगद्याची लांबी प्लस त्या गाडीची लांबी होणार आता अंतर बरोबर काय असतं वेग गुणवले वेळ तर अंतर बरोबर काय आहे बोगदा लांबी अधिक गाडीची लांबी बोगदा लांबी तीनशे चार गाडीची लांबी आपण एक मानले बरोबर काय वेग किती आहे पंधरा मीटर पर सेकंद आणि वेळ किती आहे छत्तीस म्हणजे पंधरा गुणवले छत्तीस यांचा गुणाकार होईल म्हणजे तीनशे चाळीस अधिक एक बरोबर पंधरा गुण छत्तीस चा। पाचशे चाळीस येतं म्हणजे एक बरोबर काय येईल पाचशे चाळीस वजा हे तीनशे चाळीस होईल म्हणजे एक बरोबर काय आलं तर दोनशे मीटर आलं तर दोनशे मीटर हे आपण काय म्हणा एक सबरो काय म्हणाल तर ही गाडीची लांबी मांडलेली म्हणजे गाडीची लांबी आपल्याला किती येईल तर दोनशे मीटर येईल म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं आन्सर असेल गाडीची लांबी किती असेल तर दोनशे मीटर असेल पुढील प्रश्न सहाशे मीटर अंतर छत्तीस सेकंद ओलांडणाऱ्या त्या गाडीचा ताशी वेग किती किलोमीटर आहे तर आता इथे काय दिले अंतर आणि सेकंदामध्ये दिले मीटर पर सेकंदामध्ये दिले तर आपल्याला ताशी वेग काढायचा आहे तर कसं काढतो आपण तर इथे अंतर दिले सहाशे मीटर वेळ दिले छत्तीस सेकंद वेग काढायचा आहे वेग बरोबर अंतर भागिले वेळ असतं अंतर माहिती आहे सहाशे आणि वेळ किती आहे छत्तीस आता हे मी मीटर पर सेकंद आहे त्याला आपल्याला मी किलोमीटर पर आवर करायचा आहे तर त्याला आपल्याला अठराशे पाचने गुणावे लागेल अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस पाच दोन्ही दहा सहाशेला दहाने भागल्यावर किती एक शून्य कट होणार म्हणजे साठ राहणार म्हणजे हे साठ किलोमीटर प्रति तास येईल काय का त्या गाडीचा वेग येईल म्हणजे आपला आन्सर काय असेल तर त्या गाडीचा ताशी वेग किती साठ किलोमीटर प्रति तास असेल पुढील प्रश्न चार एक वजा आठ भागिले तीन बरोबर दोन व्हाय अधिक सहा तर दोन एक वजा तीन व्हाय बरोबर प्रश्नचिन्ह आता तुम्हाला इथे आता एक प्रश्न पडले हे दोन एक सजा तीन वाय कसं काढायचं तर काय करायचं हे समीकरण जे दिलेलं असते ना त्यातच याचा अँसर लपलेला असतं काय करायचं हे समीकरणाला सरळ रूप द्यायचं आता आपण कसं काढतो तर इथे पहा असं हे समीकरण दिले तर आपल्याला दोन एक सजा तीन वाय हे काढायचं आहे इथे तर आता इथे चार एक सजा आठ बरोबर हे तीन भागा करत आहे तिकडे ह्या दोन वाय अधिक सहाला गुणाकारात जाणार म्हणजे चार एक सजा आठ बरोबर ह्या तीनने जर दोन वाय अधिक सहाला गुणलं तर तीन दोन्ही सहा वाय आणि तीन संघ अठरा आलं आता चार एक्स आता हे चल चल एका साईडला करायचं म्हणजे चार एक्समधून हे इकडे एक सहा वाय आलं तर इकडं वजा सहा वाय होईल व हे वजा आठ तिकडे गेल्यावर अधिक आठ होईल म्हणजे काय झालं चार एक्स वजा सहा वाय बरोबर अठरा अधिक आठ म्हणजे चार एक्स वजा सहा बरोबर किती आलं अठरा ना आठ सव्वीस आलं आता इथे पहा सर्व समसंख्या आहेत या सर्वांना जर डाव्या बाजूला उजव्या बाजूला दोनने भागलं तर चार एक्सला दोनने भागल्यावर किती येतं दोन एक्स सहा वायला दोनने भागल्यावर तीन वाय येतं आणि सव्वीसला ने भागल्यावर तेरा येतं म्हणजे आपला अलग नाही येतं दोन एक सव्वाचा तीन वय आलं हेच आपल्याला काढायचं होतं बरोबर किती आलं तर ते तेरा आलं म्हणजे हे समीकरण सॉल्व केल्यावर निघतं म्हणजे आपल्या आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक दोन म्हणजे दोन एक सव्वाचा तीन वयाबरोबर किती येतं तर ते तेरा येतं पुढील प्रश्न एका संख्येची पाच पट व नऊ पट यातील फरक एकशे चव्वेचाळीस आहे तर ती संख्या कोणती तर सुरुवातीला काय करायचं ती संख्या एक मानायची व तिच्या पाचपट व नऊपट करायचं व त्यांचा फरक घ्यायचा बरोबर एकशे चव्वेचाळीस लिहायचं तर इथे पहा आपण मानले आहे ती संख्या एक मानली आहे आता तिच्या पाचपट व नऊपट यातील फरक एकशे चव्वेचाळीस दिलाय आता तिच्या नऊपट किती होणार नऊ एक सार आणि पाचपट पाच एक येणार म्हणजे नऊ एक सच एक सातील फरक किती एकशे चव्वेचाळीस दिलाय नव एक्सांमधून पाच एक्स गेले किती चार एक्स राहिले बरोबर एकशे चव्वेचाळीस तरी चार इकडे गुन्हा करता इकडे एकशे चव्वेचाळीसला भागा करता येईल मग एक्स बरोबर एकशे चव्वेचाळीस भागेली चार चार एक चार चार त्रिकोण बारा उरले दोन वरून घेतले चार चार सक्क चार चार सक्क चोवीस मग छत्तीस आलं छत्तीस ही काय आलं तर ती संख्या काढायची होती आपल्याला ती आली म्हणजे आपल्या आन्सर काय असेल तर म्हणजे एका संख्येची पाच पट व नवपट यातील फरक एकशे चव्वेचाळीस आहे तर ती संख्या छत्तीस असेल पुढील प्रश्न जर सातचा घातांक इथे आता तुम्हाला दिसणार नाही पण इथे काय आहे यम वजा पाच दिलेला आहे सातचा घातांक यम वाजा पाच बरोबर तीनशे त्रेचाळीसचा घातांक दोन बरोबर किती तर ह्याला आपल्याला काय करावं लागेल इथे तीनशे त्रेचाळीसच्या जागी सात आणावं लागेल तर कसं काढतो आपण ते तर इथे पहा हे असं दिलेलं आहे सातचा घातांक यम वाजा पाच बरोबर तीनशे त्रेचाळीसचा वर वर्ग दिलेला आहे तर सातचा घातांक यम वाजा पाच बरोबर आपण तीनशे त्रेचाळीसला काय लिहू शकतो सातचा घातांक तीन लिहू शकतो म्हणजे सातचा घन येतो परत त्या कंसाचा परत वर्ग लिहू शकतो आपण आता घातांकाचा घात असेल तर काय होतं इथे तर घातांकाचा गुणाकार होतो म्हणजे सातचा घातांक तीन दोन्ही सहा होणार म्हणजे सातचा घातांक यम वज बरोबर पाच बरोबर सातचा घातांक सहा म्हणजे इथे पाय समान आहे म्हणजे त्यांचा अंशसुद्धा काय असणार आहे हे बरोबर आहे म्हणल्यावर त्यांचा घातांकसुद्धा समान असणार आहे म्हणजे यम वजा पाच बरोबर सहा असा आपण लिहू शकतो हे वजा पाच आहे तिकडे गेल्यावर काय होईल अधिक पाच होईल म्हणजे यम बरोबर सहा अधिक पाच होईल यम किती होईल सहा पाच अकरा येतं म्हणजे आपल्याला यम बरोबरची किंमत काढायची होती तर किती आली ती अकरा आली म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक एक आपला आन्सर असेल एम बरोबर किती असेल तर अकरा असेल पुढे प्रश्न दोनचे तीन आता इथे थोडं प्रिंटिंग मिस्टेक आहे इथे कसं दिले माहिती आहे का दोन भागिले तीन त्या सर्व ब्रॅकेटचा घातांक शून्य दिला पण इथे फक्त दोनला दिला काउंस गनित आसा है। तर हे गणित असं आहे तर कोणत्याही संख्येचा घातांक जर शून्य असेल तर त्याचं आन्सर काय असतं कोणत्याही संख्येचा घातांक शून्य असेल तर त्याचा आन्सर एक असतं म्हणजे आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न तीन घंटा अनुक्रमे पंधरा अठरा व पंचवीस या सेकंदाच्या फरकाने टोल देतात म्हणजे पहिली घंटा पंधरा सेकंदाला टोल देते दुसरी अठरा सेकंद झाली का आणि तिसरी पंचवीस सेकंद झाली का टोल देतात तर किती मिनिटांनी त्या एका वेळी टोल देतील जेव्हा असं कोणतंही गणित विचारू द्या जेवढे तुम्हाला ज्या टोलची म्हणजे किती वेळ दिले त्या वेळांची काय करायचं त्यांचा लसावी काढायचं आणि जेवढा लसावी येईल ना ते सेकंदामध्ये येतो आणि त्या सेकंदाचा तुम्ही मिनिटमध्ये रूपांतर करायचं तर कसं येईल याचा जर लसावी दर? तर इथे आता दिलेला आहे पंधरा अठरा पंचवीस सेकंद या प्रकारे टोल देतात तर ते तिघांचा आपल्याला लसावी काढायला लागेल आता पंधराचे अवयव काय असतात तीन गुणुले पाच अठराचे दोन गुणवले तीन गुणवले तीन आणि पंचवीसचे पाच गुणवले पाच तर आता कॉमन कॉमन एक वेळेस घ्यायचं इथे तीन आहे इथे तीन आहे म्हणजे एकदा आपण तीन घेतलं इथे पाच आहे इथे पाच आहे म्हणजे एकदा पाच घेतलं राहिलं काय तर आता फक्त इथे दोन एक राहिलं आणि पाच तीन एक राहिलं इथलं आणि इथलं खालचं पाच एक राहिलं म्हणजे गुणवले दोन गुणवले तीन गुणवले पाच यांचा जर गुणाकार केला पाच ती पंधरा पंधरा दोन इथे तिस ती एक नव्वद नव्वद गुणवले पाच नऊ पाच पंचेचाळीस आणि शून्य म्हणजे चारशे पन्नास सेकंद आलं हे काय झालं तर त्यांचा लसाव झाला तर त्याचं मिनटामध्ये रूपांतर करायसाठी त्याला आपल्याला साठने भागावं लागेल म्हणजे ते मिनटामध्ये येईल म्हणजे पंचेचाळीस भागेले सहा सहा सत्तर बेचाळीस उरले तीन सहा पंचवीस तीस म्हणजे सात पॉईंट पाच हे काय आलं तर ते मिनटामध्ये आलं म्हणजे साडेसात मिनटानंतर त्या तीन घंटा काय आहेत अनुक्रमे परत त्या एकाच वेळेस वाचतील म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक दोनमध्ये दिलेला आहे त्या घंटा किती मिनिटांनी वाचेल तर परत साडे सात पॉईंट पाच दिन मिनिटांनी एकाच वेळेस वाचतील पुढील प्रश्न दोन संख्या सहा एक स आठ एक असून त्यांचा मसावी चौदा व लसावी एकशे अडुसष्ट आहे तर एक किती कितीही काढायचं आहे तर दोन संख्येचा गुणाकार बरोबर काय असते लसावी गुंधळे मसावी हे सूत्र असतं तर इथे पहा दोन संख्या कोणत्या सहायक्स आठ आठेक्स आहेत त्यांचा मसावी व लसाव्या म्हणजे चौदा व एकशे अडुसष्ट आहेत तर एक सरब काढायचं आहे तर दोन संख्याचा गुणाकार बरोबर काय असतं लसावी गुणवले मसावी तर दोन संख्या कोणत्या सव गुणवली आठ एक्स यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणवली मसावी म्हणजे चौदा गुणले एकशे अडुसष्ट म्हणजे सहा आठ अठ्ठेचाळीस आणि एक स सो एक्स एक सवर्ग म्हणजे अठ्ठेचाळीस एकसं बरोबर चौदा गुणले एकशे अडुसष्ट केल्यावर किती येतं तेवीसशे बावन्न येतं म्हणजे हे अठ्ठेचाळीस काय होईल तिकडे तेवीसशे बावन्नला भागाकारात जाईल म्हणजे एक सर्ग बरोबर तेवीसशे बावन्न भागीने अठ्ठेचाळीस होतो तेवीसशे बावन्नला जर अठ्ठेचाळीसनं भागलं तर किती येतं तर ते एकोणपन्नास येतं म्हणजे एक सर्ग बरोबर काय येतं एकोणपन्नास येतं आता एकोणपन्नास कशाचा वर्ग आहे सातचा वर्ग आहे म्हणजे एक बरोबर काय येईल तर सात येईल म्हणजे दोन संख्या सहा एक स्टेकसा आहे तर त्यांचा मसावी व लसावी चौदा एकशे अडुसष्ट आहे तर एक सर्व किती येतं सात येतं मग त्या संख्या कोणत्या येईल सात सकून चपन, त्या तर संख्या सांगितल्या असत्या आता सात सोन बेचाळीस आणि साते आठी छप्पन मग त्या संख्या कोणत्या आल्या असत्या बेचाळीस व छप्पन आल्या असत्या म्हणजे आपला आन्सर काय असेल तर एक्स बरोबर पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेला आहे सात असेल पुढील प्रश्न खालील पदावली सरळ रूप द्या तर आता पदावली काय दिली आहे नऊ आधी तीन गुणवले एकवीस भागेले सात प्रश्नचिन्ह तर इथे काय होईल अगोदर पहिल्यांदा भागाकार करतो आपण आता एकवीस भागेले सात करणार आपण सात सात त्रिक एकवीस म्हणजे हे तीन आलं नंतर गुणाकार म्हणजे हे तीन गुणवले हे तीन तीन त्रिक नऊ आलं आणि राहिलेलं नऊ म्हणजे नऊ अधिक नऊ किती होतात तर एकूण अठरा होतात म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक एक म्हणजे याला जर सरळ रूप दिलं तर किती येतं तर ते अठरा येतं पुढील प्रश्न आणि आजच्या या आपला हा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न काय आहे का पंधरा रुपये अडीच डझन चिक्कू तर साडेचार डझन चिक्कूची किंमत किती रुपये म्हणजे पंधरा रुपयाला अडीच डझन येतात तर साडेचार डझन चिक्कूची किंमत आपल्याला काढायची आहे तर कसं काढतो आपण ते तर इथे पहा पंधरा रुपयाला अडीच डझन चिक्कू आहे तर साडेचार डझन चिक्कूची किंमत किती आता इथे काय आहे पंधरा रुपयाला अडीच डझन तर किती रुपयाला साडेचार डझन तर आता हे आपण कसं करतो तर तिरकस गुणाकार करतो म्हणजे पंधरा गुणवले चार पॉईंट पाच डझन बरोबर अडीच डझन गुणवले एक येईल तर बरोबर काय होईल हे दोन पॉईंट पाच इकडे भागाकारात जाईल म्हणजे पंधरा गुणवले चार पॉईंट पाच भागीले हे दोन पॉईंट पाच येईल तर हे काय येतं हे जर सॉल्व केलं तर याची किंमत किती होते तर ती सत्तावीस होते म्हणजे एक सबरो काय आलं सत्तावीस आलं आणि एक सबरो आपण काय मानलेलं तर चार साडेचार डजन चिक्कूची किंमत मानलेली तर पंधरा रुपये जर अडीच डझन असतील तर किती सत्तावीस रुपयाला किती साडेचार डजन येतील म्हणजे साडेचार डजन चिक्कूची किंमत किती येईल तर ती सत्तावीस येईल म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन किती सत्तावीस आहे आपला आन्सर असेल तर मित्रांनो आज आपण इथे अहमदनगर जिल्हा पोलीस भरतीचा दिनांक म्हणजे दोन हजार सोळा साली झालेला जो पेपर होता तो संपूर्ण पाहिलेला आहे जर मित्रांनो तुम्हाला यामध्ये कोणती जर शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमचे जे कोणी मित्र आहेत पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांना देखील शेअर करा तसेच असेच जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब जे चॅनल आहे हे ए बी के स्मार्ट स्टडी इथे तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन म्हणजे ते तुम्ही सबस्क्राईब करा व समोरील बेल ऐकनवर प्रेस करा तसेच याची पी डी एफ हवी असेल तर त्याची ते टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे तुम्हाला टेलिग्रामवर पी डी एफ मिळून जाईल तसेच लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पोलीस